नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या क्लासमध्ये. बघा, आपण काय करतो आहे, महाट्रान्सकोचे प्रिवियस इयर क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतो आहे. ही एक्झाम मी ऑलरेडी फेल झालेला आहे आणि त्यानंतर मी काय केलेलं आहे, एक्झाम क्वालिफायसुद्धा केलेली आहे. त्यामुळे एक्झामची लेवल अंडरस्टँड करून जर तुम्ही अभ्यास केला तर 100% जसं मी क्वालिफाय केली तुम्ही 100% क्वालिफाय करू शकता. आपल्या चॅनलचं नाव आहे एम डी स्टडी स्पेस. एम टेक माझं पॉवर सिस्टममध्ये एम टेक झालेलं आहे. ओके, चला स्टार्ट करू आपण. प्रिवियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करतो आहे. बघा, एक्झाम पेपरमधला क्वेश्चन आलेला आहे इलेक्ट्रिकलशी रिलेटेड. फाइंड द बेस इम्पिडन्स, क्वेश्चन रीड करतो आहे. फाइंड द बेस इम्पिडन्स फॉर 10 kV 10 MVA थ्री फेज सिस्टम. थ्री फेज सिस्टममध्ये आपल्याला बेस इम्पिडन्स काढायचा आहे. थ्री फेज सिस्टममध्ये आपल्याला बेस इम्पिडन्स काढायचा आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे आपल्या इम्पिडन्सचं तुम्हाला माहिती आहे, इम्पिडन्स म्हणजे सर झेड असते. इम्पिडन्सचा फॉर्म्युला जसं रेजिस्टन्ससारखा आहे त्याला ट्रीट करू शकतो सर आपण. इम्पिडन्स इज इक्वल टू व्होल्टेज अपॉन करंट असू शकते सर, किंवा पॉवरच्या फॉर्ममध्ये आपण सर व्होल्टेज स्क्वेअर अपॉन पॉवर असं घेऊ शकतो सर. हा काय झाला, सिम्पल इम्पिडन्स झाला. कसं झाला इम्पिडन्स, पण बेस इम्पिडन्स हा वर्ड आला कुठून? सो ते अंडरस्टँडिंग करण्यासाठी आपल्याला पहिले काय माहिती पाहिजे, कुठला टॉपिक माहीत पाहिजे, पर युनिट सिस्टम. याबद्दल थोडंसं मी तुम्हाला इंट्रोडक्शन देतो, जेवढं आपल्या क्वेश्चनशी रिलेटेड आहे तेवढं तुम्हाला काय करतो आहे, थोडंसं एक्सप्लेनेशन करतो आहे. पर युनिट माहिती असलं तरच आपण याला समजू शकतो. उत्तर देणे वेगळी गोष्ट आहे, फॉर्म्युला रट्टा मारून उत्तर द्यायचं असेल तर तो फॉर्म्युला तुमच्यासमोर लिहून देतो, उत्तर भेटून जाईल. थोडं समजून घ्या, इकडे लक्ष द्या. पर युनिट सिस्टम, पर युनिट सिस्टमची गरज काय, पहिली गोष्ट म्हणजे ह्या फॉर्म्युला थोडा इरेज करतो. इथे एखादा आपली पॉवर सिस्टम आपण कन्सिडर करा, की इथे जनरेटर आहे, त्यानंतर इथे एक ट्रान्सफॉर्मर लावला आहे, ही ट्रान्समिशन लाईन आहे, पुन्हा इथे ट्रान्सफॉर्मर लावलेला आहे, पुन्हा काय झालेलं आहे, इथे एक लोड लावला आहे, एक मोटर लोड लावला आहे, एम फॉर मोटर लावलेला आहे, किंवा इथे दुसरा लोड लावला आहे आणखी. ओके, आता काय होतं आहे, प्रत्येकाची कॅपॅसिटी जर विचार केलं, प्रत्येकाची कॅपॅसिटी, ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी कशामध्ये असते, एम व्ही एमध्ये असते, बरोबर आहे. काय युनिट असते याचं, एम व्ही एमध्ये युनिट झालं. इथं जर लाईन असली, लाईनचं रेजिस्टन्स जर एखादं असलं तर त्याचं युनिट काय असते सांगा मला, रेजिस्टन्सचं युनिट काय झालं, ओम झालं सर. पुन्हा याची कॅपॅसिटी काय झाली, ट्रान्सफॉर्मरची एम व्ही एमध्ये मोजतो सर. मोटरचा लोड काय असते, किलोवॅटमध्ये असते. इथे एखादा लोड लावला आपण तर त्याचं पण ओहममध्ये झालं, इथे लोड लावला. किंवा जनरेटर आहे, जनरेटर पण पॉवर किलोवॅटमध्ये जनरेट करते. ओके, तर आता हे पॉवर सर्व गोष्टी इथं वेगवेगळे युनिट दिसत आहे तुम्हाला, दिसत आहे का? मग आता एखाद्या वेळेस जर फॉल्ट झाला किंवा एखादं कॅल्क्युलेशन जर आपल्याला करायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल, आता तुम्ही सांगा, कॅल्क्युलेशन करायचं आहे तर तुम्हाला किती युनिट दिसतं इथं, किलोवॅट आहे, एक एम व्ही आहे, हा पण ओम्स युनिट आहे, याचं एम व्ही आहे, पुन्हा किलोवॅट आहे, ओम्स. म्हणजे प्रत्येकाचं युनिट काय होतं इथे, इथे काय युनिट काय दिसत आहे तुम्हाला कॅल्क्युलेशनमध्ये, युनिट दिसत आहे डिफरंट. का बरं डिफरंट दिसत आहे, डिफरंट दिसत आहे म्हणजे का बरं, कारण सर इक्विपमेंट वेगळे आहेत. काय प्रॉब्लेम, कशामुळे होत आहे तो प्रॉब्लेम, डिफरंट इक्विपमेंट कनेक्टेड असतात. मग इक्विपमेंट कनेक्ट आहे म्हणून प्रत्येकाचं युनिट वेगळं आहे. मग त्यामुळे प्रॉब्लेम काय येतो आहे, जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो, जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो, कॅल्क्युलेशन म्हणजे कुठलं कॅल्क्युलेशन, समजा फॉल्ट कॅल्क्युलेशन कसं करा, की आपल्याला फॉल्ट झालं लाईनचा स्टडी करत असतो आपण, किंवा पॉवर फ्लो ॲनालिसिस करतो. काय करतो आपण, पॉवर जेव्हा फ्लो होत असते त्याचं ॲनालिसिस जेव्हा आपण करतो, काय होते की प्रत्येकाचं युनिट वेगळं असल्यामुळे डिफिकल्टी येते. प्रॉब्लेम काय आहे की डिफिकल्टी वाढते, प्रत्येकाचं युनिट आहे वेगळं, मग प्रत्येकाला सॉल्व्ह करत होता, मग डिफिकल्टी काय होते, इन्क्रीज होते, त्यामुळे कॅल्क्युलेशन टफ होऊन जाते. याला सिम्प्लिफाय करण्यासाठी पर युनिट एक युनिट बघा, युनिट वेगळे होते, पर युनिट म्हणजे एक कॉमन काय करणार आहे, याच्यामध्ये सर्वांचे युनिट रिझॉल्व करणार आहेत. सो युनिट काय करतो, त्याला एका युनिटमध्ये कन्वर्ट करतो. म्हणजेच कसं सर, एका युनिटमध्ये कन्वर्ट करणं कसं, ओके, तर मी याने सांगायला तुम्हाला. सो बघा, किलोवॅटमध्ये होतं याचं एक युनिट, आपण याला जर पर युनिटमध्ये केलं, समजा किलोवॅटचा होता, याला झाला पर युनिटमध्ये याची व्हॅल्यू, याला जो ट्रान्सफॉर्मर एम बी एमध्ये त्याला पण आपण पर युनिटमध्ये करू, ओम्सला पण पर युनिटमध्ये करू, याला पण पर युनिटमध्ये, याला सर्व, याला सर्व इक्विपमेंटचे जे युनिट्स आहेत त्याला काय करू, पर युनिटमध्ये केलं. आता काय झालं, काय दिसते तुम्हाला, एक सिंगल युनिट. सिंगल युनिट जर सर्वांचं असलं तर कॅल्क्युलेशन इझी, म्हणून आपण पर युनिट सिस्टमकडे जातो, कारण आपलं कॅल्क्युलेशन इझी होते आणि सर्व गोष्टी सिंपल होतात. मग पर युनिट सिस्टम नेमकं आहे काय, तर पर युनिटमध्ये करतो काय, तो कसं काय युनिट कन्वर्ट करते, अरे जनरेटरचं युनिट काय, किलोवॅट, किलोवॅट हे काय, पॉवर आहे. ओके, पॉवर आहे, याला पॉवरला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, पर युनिटला, पॉवरला जर पर युनिटमध्ये पॉवर इंटू पी यू ली तुम्ही, पॉवर पर युनिटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर कसं करायचं, तर पर युनिट सिस्टमचा फंडा लिहून घ्या. पर युनिट सिस्टम म्हणजे जर एखादी गोष्टी आपल्या पर युनिटमध्ये पी यू लिहितो आहे, पर युनिटमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तर इथं काय घ्यायचं, ॲक्च्युअल अपॉन बेस,
ॲक्च्युअल अपॉन बेस, हा जो बेस वर्ड आलेला तुम्हाला लक्षात येतं काय? आता हा जो बेस वर्ड आला कुठून आलेला आहे, कुठून आलेला आहे, या बेसवरनं. हा जो बेस इम्पेडन्स यूज म्हणतो आहे तो तर बेस क्वांटिटी, ॲक्च्युअल क्वांटिटी अपॉन येस बेस क्वांटिटी. म्हणजेच म्हणजे सर जे पॉवर आता या जनरेटरची पी जी आहे, ओके जनरेटरची पॉवर हा जी लिहिलं मी, पी जी जनरेटरची पॉवर आहे. याचा बेस एक कॉमन बेस आपल्याला सिलेक्ट करावा लागेल, कुठला पॉवरच, पॉवरचा एक बेसवाला पॉवर आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. आपण इथं व्होल्टेज घेणार आहे का करंट घेणार आहे का, नाही, जी पण क्वांटिटी आहे जसं पॉवर आहे तर पॉवरसाठी कुठला बेस असेल, कुठला बेस असेल पॉवर बेस. तसंच जर मला इम्पिडन्स चेंज कर सर इम्पिडन्सला मला पर युनिट करायचं आहे, आता काय करायचं तुम्हाला झेडला पर युनिटमध्ये लिहायचं आहे, तर तुम्ही काय करणार आहे सर झेड ॲक्च्युअल, जसं तुम्ही सांगितलं सर झेड ॲक्च्युअल अपॉन झेड बेस. तर बेस आपल्याला काय करावं लागेल, एखाद्या गोष्टीला पर युनिटमध्ये जर हे ॲक्च्युअल गोष्टीला पर युनिटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कशाने भागावं लागते, झेड बेसनी, बेस इम्पिडन्स किंवा त्या प्रत्येक गोष्टीला बेसनी भागव आपण जर भागीत म्हणजे भागाकार केला तर आपल्याला काय येणार आहे, आपला आन्सर पर युनिटमध्ये आपल्याला भेटणार आहे. म्हणजे कसं सर, तुम्ही सांगा एकदा, आणखी पटवून देतो तुम्हाला एक एक्झाम्पल. समजा झेड दिलेला आहे तुम्हाला, झेड ॲक्च्युअल व्हॅल्यू दिली आहे, झेडचं एक युनिट दिलं आहे ॲक्च्युअल, ॲक्च्युअल हा ॲक्च्युअलीचं दिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल 100 ओहम, हे काय झालं ॲक्च्युअल व्हॅल्यू झाली. मग आपल्याला पर युनिटमध्ये कन्वर्ट करायचं आहे, पर युनिटमध्ये तुम्हाला जर क्वेश्चन विचारला की झेड ॲक्च्युअल इज 100, पर युनिटमध्ये कन्वर्ट करा, तर पर युनिटमध्ये तुम्ही तुम्हाला जेव्हा कन्वर्ट करायला लावेल कोणी तसं डायरेक्ट थोडी सांगणार आहे, तुम्हाला काय करावं लागेल, काय सांगितलं मी, एखादी गोष्ट ॲक्च्युअलमधली पर युनिटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कशाने भागावं लागते, कशाने डिवाइड करावं लागते, बेस व्हॅल्यू कशाने करावं लागते, बेसनी. मग आता झेडला जर कन्वर्ट करायचं आहे तर मला झेड बेस लागेल का पॉवर बेस लागेल की व्होल्टेज बेस, सर झेड आहे तर झेडला झेड बेसच लागेल सर, झेडला ज्या क्वांटिटीला आपण कन्वर्ट करतो आहे त्यामधला आपल्याला बेस लागेल. सो बेस व्हॅल्यू अशी काही वेगळी व्हॅल्यू नसते, आपण काय करतो बेससाठी सर्वात मोठं यामधली जर पॉवर सिस्टम आपला एक्झाम्पल दिलेला आहे तर आपण काय करतो सर्वात मोठा बिग साईज, बिग साईजवाले आपण काय करतो जे व्हॅल्यूज आहेत बिग साईजवाली, म्हणजेच जर तुम्हाला दिला आहे मी 100 MVA, ओके 100 MVA जनरेशन आहे आपली, ओके 100 MVA इथे जनरेशन आहे, आणि किंवा 100 MW असो किंवा MVA कॅपॅसिटी जर इथं दिलेली आहे 100 तुम्हाला, बाकी याची कॅपॅसिटी आहे 50, हां दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरची 50 MVA किंवा दुसरी KVA आहे, तर सर्वात मोठी कुठली आहे 100 आहे, तर 100 म्हणजे बिग साईजवाली म्हणजेच सर्वात मोठी क्वांटिटी आपण ॲज अ बेस घेतो. मग हे काय झाले पॉवरचं युनिट झालं MVA. तसंच आपण व्होल्टेज पण एक बेस व्होल्टेज सिलेक्ट करतो, काय करतो एक बेस व्होल्टेज सिलेक्ट करतो, एक त्याला काय म्हणतो आपण KV बेस, बेस व्होल्टेज आणि बेस पॉवर जे MVA असतो ते आपण सिलेक्ट करतो, त्यानुसार आपल्याला हे झेड बेस बनवावं लागतात. तर कसं काय बनवायचा, काय सांगितलं मी तुम्हाला, कुठल्या असं बेस क्वांटिटी लिहून घ्या, बेस क्वांटिटीज कुठल्या आहेत, बेस क्वांटिटी ज्या आपण सिलेक्ट करतो ते कुठल्या आहे. सो दीज आर दी ओनली टू क्वांटिटीज, दोन गोष्टी लागतात, एक म्हणजे पहिली गोष्ट काय लागते व्होल्टेज, याला काय लिहू शकता तुम्ही KV काय असते व्होल्टेज असते, आणि MVA काय असते, यस MVA KVA काय असते हे सांगा सर, हे तर व्होल्टेज झालं सर आणि हे असते पॉवर, बस या दोन गोष्टी आपल्याला दिलेल्या असतात या बेस क्वांटिटी म्हणून आहेत. याच्यावरनं आपल्याला काय काढायचं आहे, प्रत्येक गोष्ट काढायची, प्रत्येक गोष्ट काढायची म्हणजे नेमकं म्हणजे तुम्हाला जर विचारलं मी झेड काढायचं आहे तर झेड ह्या गोष्टी दिलेल्या आहेत तुम्हाला, तर झेड इज इक्वल टू तुम्हाला माहिती पाहिजे की इम्पिडन्सचा फॉर्म्युला सर आम्हाला तर माहिती आहे सर V² / P आहे, बस ह्या व्हॅल्यू यूज करायच्या ज्या आपल्याला बेस दिलेला आहे त्यानुसार आपल्याला झेड बेस मिळते. कसा मिळते, याला जर झेड बेस म्हटलं मी तर आपल्याला व्होल्टेज बेसवाला यूज करू आणि पॉवर बेसवाला यूज करू, झालं आपलं. सो या एक्झाम्पलमध्ये जर जेव्हाही आपल्याला पर युनिटमध्ये कन्वर्ट करायला सांगतील किंवा बेस व्हॅल्यू काढायला सांगतील, आता काढावं का लागेल झेड बेस काढावं लागेल, मी काय सांगितलं व्होल्टेज बेसचा स्क्वेअर अपॉन पॉवर बेस, ओके पॉवरचंच युनिट MVA असते, म्हणून तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, MVA KVA हे काय पॉवरचे युनिट आहेत. सो आता डायरेक्ट करू शकतो का 100 हे कन्वर्ट, पहिले यांना मला काय द्यावं लागेल, गिवन क्वेश्चनमध्ये काय असलं पाहिजे गरजेचं, एक व्होल्टेजची व्हॅल्यू असेल तर व्होल्टेजची व्हॅल्यू मी पकडून घेतो 10, व्होल्टेजची व्हॅल्यू काय कन्सिडर करतो 10, आणि पॉवर जी असते MVA असते त्याची पकडून घेतो 100, ओके पॉवर दिली आपल्याला 100 MVA. आता आपण काय करू शकतो, बेस काढू शकतो, कसा फॉर्म्युला तोच असतो फक्त त्याला बेस लावतो आपण, कारण बेस क्वांटिटी ऑलरेडी स्पेसिफाईड केलेल्या असतात. बस इथं जर तुम्ही पुट केलं 10 KV, सर 10 × 10^3 केलं म्हणजे तुम्हाला काय मिळतं, याचा स्क्वेअर केला
आणि पॉवरने डिवाइड केलं 100 ने, तर तुम्हाला काय मिळते? झेड बेस. याचं पण युनिट काय राहते? याचं युनिट राहते ओहममध्ये. मग झालं कसं? झालं नाही अजून. आता काय झालं? हे झेड बेस मिळालं तुम्हाला. आता पर युनिट क्वांटिटी काय मिळणार आहे? पर युनिट काय मिळणार आहे? झेड ॲक्च्युअल अपॉन, समजा याचं आन्सर आलं 10 आलं, फॉर एक्झाम्पल याचं आन्सर 10 ओहम आलं, कशाचं? बेसचं. तर तुम्हाला पर युनिट जर काढायचं आहे तर पर युनिट व्हॅल्यू बघा काय येते. झेड पर युनिट काढतो आहे आपण, झेड पर युनिट इज इक्वल झेड ॲक्च्युअल. ॲक्च्युअल किती होता? 100. आणि आपण जो बेस इम्पिडन्स काढला कशावरनं काढला? गिवन बेस व्हॅल्यू दिलेल्या होत्या व्होल्टेजच्या पॉवरच्या, त्यावरनं आपण बेस इम्पिडन्स काढला. त्याला जर बेस इम्पिडन्सची व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल आपली 10 आली, तर आपल्या पर युनिट व्हॅल्यू जी मिळाली किती मिळाली? 10. 100/10 म्हणजे 10, 10 पर युनिट. याचं काही युनिट आहे का? नाही. बेस इम्पिडन्सचं युनिट असते, ॲक्च्युअल व्हॅल्यूचं पण इम्पिडन्स असते, काय असते? युनिट असते. पण पर युनिटवाले युनिट आहे का? नाही. पर युनिट हे एकच युनिट आहे. सर हे तर समजलं आम्हाला, इम्पिडन्स तुम्ही कन्वर्ट केला, यात काय मोठी गोष्ट नाही आहे. जर तुम्हाला दुसरी गोष्ट दिलेली असली, त्याला तुम्हाला म्हटलं की आपल्याला करंट पर युनिटमध्ये काढायचं आहे, काय काढायचं आहे? करंट पर युनिट काढायचं आहे. तर मग आय पर युनिट जर काढायचं आहे तुम्हाला, तर काय करू शकता तुम्ही? आय आय ॲक्च्युअल, ॲक्च्युअल व्हॅल्यू असते, आणि आपण आय बेस. सर आय बेस कसा काढायचा? ॲक्च्युअल व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असते. फॉर एक्झाम्पल किती घ्या? सर आम्ही घेतो आय करंट आहे 50 एम्पियर. ओके, 50 एम्पियर घेतला. आय बेस तुम्हाला दिलेला आहे का? नाही दिलेला असला तरी तुम्हाला काय दिलेलं असते? काय सांगितलं मी तुम्हाला? व्होल्टेज आणि पॉवर दिलेलं असते. व्होल्टेज आणि पॉवर, त्यालाच ते युनिट कुठल्या फॉर्ममध्ये असते समजा? सर व्होल्टेज फक्त KV मध्ये दिलेली असते तुम्हाला, आणि पॉवर जी असते ते MVA मध्ये दिलेली असते. देन याच्यावरनं तुम्ही करंट काढू शकता का? एवढं तर फॉर्म्युला माहितीच आहे तुम्हाला. सर P इज इक्वल टू, आम्हाला माहिती आहे सर, पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट आहे सर. आय विचारला ना सर, आय इज इक्वल टू काय होणार? P/V सर. पी कुठला? हा MVA upon KV. थर्ड सर हे तर सोपी आहे सर, हा MVA दिलेला असते सर बेस, आणि हा KV सुद्धा बेस दिलेला आहे सर. या दोघांचा भागाकार जो येईल, तर फॉर एक्झाम्पल इथं काही पण व्हॅल्यू जर आपण घेतल्या, काही पण व्हॅल्यू म्हणजेच MVAची व्हॅल्यू आपण काय करू? यस, MVA किती दिलेला आहे? MVA घेऊ 50 आणि व्होल्टेज घेऊ 5. ओके, म्हणजे KV म्हणून राहिलो मी, KV जो आहे तो 5 KV दिला आहे, MVA 50 दिला आहे. याचा आन्सर फॉर एक्झाम्पल आलं 10. किती आलं? 10. मग आपल्याला आता काय विचार आहे? पर युनिटमध्ये करंट जर काढायचा असला तर ॲक्च्युअल व्हॅल्यू किती होती? 50 एम्पियर. बेस व्हॅल्यू जे खालचं काढलं आपण, बेस का कशावर काढलं? बेस आपल्या स्पेसिफाईड असतो. जी व्हॅल्यू आपण जे काढली आता ही IB झाली, याचं पण युनिट एम्पियरमध्येच राहते. सो हे काय झालं? 50 एम्पियर अपॉन ही आपण जे काढली हे 5 एम्पियर, सॉरी 10 एम्पियर काढलं. बेस व्हॅल्यू 10 एम्पियर, म्हणजे तुमचं पर युनिटमध्ये एम्पियर एम्पियर म्हणजे युनिट कॅन्सल होऊन जाते बघा. इथं फक्त राहते 50/10 म्हणजेच 5 पर युनिट. बघा करंट पण कितीमध्ये, कशामध्ये कन्वर्ट झाला आता? करंट पर युनिटमध्ये कन्वर्ट झालेला आहे. इम्पिडन्ससुद्धा जो आहे तो आपला 10 पर युनिटमध्ये. असं प्रत्येक गोष्ट आपण काय करू शकतो? आय पर युनिट काढू शकतो, किंवा व्होल्टेज पर युनिट काढू शकतो, किंवा पॉवर पर युनिट काढू शकतो, किंवा इम्पिडन्स जो आहे तो पर युनिट आपण काढू शकतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीला कन्वर्ट करू शकतो. फक्त लक्षात काय ठेवा की आपल्याला जो फॉर्म्युला दिलेला असतो, जो स्पेसिफाईड आपल्याला फॉर्म्युला असतो, तो कोणत्या दोघांच्या फॉर्ममध्ये असतो? यस, बेस व्हॅल्यू कोणत्या असतात? एक व्होल्टेज आणि पॉवर. या रेफरन्समध्ये तुम्हाला फक्त हा फॉर्म, हा व्होल्टेज, हा एक रिलेशन माहीत पाहिजे, झेड इज इक्वल टू V²/P. किंवा करंट काढायचं असला पॉवरचा फॉर्म्युला सांगायची गरज नाही तुम्हाला, P = V आहे हे एवढी काही सांगायची गरज नाही आहे. ओके, आलं लक्षात काय करताय? पर युनिट सिस्टमची गरज सांगितली मी. वेगवेगळे युनिट होते कॅल्क्युलेशनमध्ये, टफ जात होतं. मग एक आपण एकच सिंगल युनिटमध्ये कन्वर्ट करायचं म्हणून काय केलं त्यांनी? सिंगल युनिटमध्ये कन्वर्ट केलं. कसं केलं? पर युनिटमध्ये ॲक्च्युअल व्हॅल्यू घ्यायची अपॉन बेस व्हॅल्यू. बेस व्हॅल्यू कशी घ्यायची? तर ते तुम्हाला सांगितलं, बेस क्वांटिटी व्होल्टेज आणि पॉवरच्या फॉर्ममध्ये दिलेल्या असतात. त्याच्यावरनं आपला फॉर्म्युला यूज करायचा, व्हॅल्यू काढायचं, त्याला भागायचं, पर युनिट आपल्याला आन्सर मिळते. बेस व्हॅल्यू आणि अशी वेगळं फॉर्म्युला आहे का बेस व्हॅल्यूला? नाही आहे, तेच फॉर्म्युला आहे. फक्त त्याला बेस क्वांटिटीज म्हणजे कुठले घ्यायला, आपल्या फक्त ह्या व्हॅल्यू घ्यायचे आहे. कुठल्या? ज्या बेस व्हॅल्यू त्यांनी म्हटलं की KV बेस आहे आणि KV म्हणजे MVA बेस आहे. या यूज करून तुम्ही व्हॅल्यू काढा, त्याचं युनिट पण ओम्समध्येच राहते. नाही तर बेस व्हॅल्यूचं युनिट तुम्ही पर युनिटमध्ये देणार असं नाही आहे. लक्षात ठेवा, ॲक्च्युअलला युनिट, याला पण युनिट, दोन्ही युनिट काय होतात? इथं कट होतात. हा ओम्समध्ये झाला, हा ओम्समध्ये झाला, कट कट. म्हणजे पर युनिटला कुठला युनिट आहे का? नाही. त्याच्यामुळे करंट पण त्या युनिटमध्ये आला, कशामध्ये? पर युनिटमध्ये, आणि आपला इम्पिडन्ससुद्धा आला. आता कॅल्क्युलेशन सोपी होतात म्हणून याकरता आपण पर युनिट सिस्टम अप्लाय म्हणजे यूज करतो.
मग आता आपल्या क्वेश्चनकडे वळू, थोडंफार तुम्हाला जनरल नॉलेज दिलं मी कशासाठी, कारण तुमचा जो कन्सेप्ट आहे की पर युनिट कशाला म्हणतात किंवा बेस वर्ड आला कुठनं, त्यासाठी मी सांगितलं. डायरेक्ट क्वेश्चन पण आपण सॉल्व करू शकतो, पण त्याला काही अर्थ नाही आहे. कारण अर्थ का बरं नाही आहे, कारण एक्झाममध्ये थोडीशी भाषा वेगळी विचारली तर तुम्हाला यायला हवं, एवढं माझा उद्देश आहे. ओके, तर आता काय करू आपण, क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे सर हे तर तुम्हाला जमूनच जाईल. आता चला क्वेश्चन रीड करा. बेस इम्पिडन्स, बेस इम्पिडन्स काढायचा आहे म्हणजे वेगळं काही काढायचं आहे का, नाही झेडच काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला 10 KV म्हणजे काय दिलेलं आहे, हे KV बेस दिलेलं आहे. KV मी काय सांगितलं, एक तर आपल्याला KV व्होल्टेज दिलेलं असते आणि KV MVA पॉवर दिलेली असते. तर हे जे दुसरं सेकंड क्वांटिटी दिलेली आहे हे काय पॉवर आहे. बस झेडचा फॉर्म्युला काय सर, बेस असो काही असो काय घेणं नाही आपल्याला, फक्त नावासाठी ह्या जर गोष्टी दिलेल्या आहेत तर बी लावा इथं. V² / P सर, पीचं युनिट सर पी बेस, आम्ही तर MVA वाचलेलं आहे तर ठीक आहे, तुम्ही पॉवरला MVA लिहा ना. तर KV² आपण MVA करा, याला बेस लावायचा, याला पण बेस असं लावायचं कारण की त्या क्वांटिटी बेस आहेत म्हणून. बस KVची व्हॅल्यू क्वेश्चनमध्ये 10 KV दिलेलं आहे, 10 × 10⁻³ K साठी हां, आणि याचा स्क्वेअर ओके आपण MVA बेस किती दिलेला आहे, MVA 10 MVA, 10 MVA म्हणजे 10 × 10⁻⁶ MVA साठी हां, MVA M म्हणजे मेगा, मेगासाठी आपण लावलं. तुम्ही याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर इथं 10 चा वर्ग किती येतो, 100 येतो. 10⁻³ हा स्क्वेअर असला तर यांचा मल्टिप्लिकेशन होत असते म्हणजे 10⁻⁶ होईल हे, आणि खाली 10 × 10⁻⁶ ऑलरेडी आहेच आपल्याला. इथे काय करू शकतो, सिम्पली कट ज्या कट होतात सर, 10⁻⁶ कट होते सर, आणि 10 ला 100 ला 10 चा भाग जातो म्हणजे आपला आन्सर काय झालं, 100. हे पर युनिटमध्ये आहे का, नाही आहे मित्रांनो, आपण काय काढतो आहे, आपण फक्त बेस व्हॅल्यू काढली आहे. तर याचं उत्तरसुद्धा किती आलं, 10 Ω. झाला क्वेश्चन सॉल्व. ओके, तर मग आता महत्त्वाचं काय नोट करायचं आहे आपल्याला याच्यावरनं, झालं का टॉपिक खतम, नाही. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पर युनिट तुम्ही काय केलं, सध्या बेस इम्पिडन्स तुम्ही काढलेला आहे. ओके, आता बेस इम्पिडन्स तुम्हाला काढलेला आहे, तुम्हाला पर युनिट विचारलं तुम्ही काय करणार आहे सर, पर युनिट जर आम्हाला विचारलं तर आम्ही ॲक्च्युअल व्हॅल्यू सर झेडची दिलेली असेल, झेड ॲक्च्युअल ओके, आणि हा जो बेस काढला सर आम्ही, या बेसने काय करू सर आम्ही याला डिवाइड करेल, तर आम्हाला आन्सर कशामध्ये मिळेल सर, पर युनिटमध्ये. ओके ठीक आहे, पण एखाद्या वेळेस आता का एक्झाममध्ये जो मोस्ट रिपिटेटिव्ह क्वेश्चन जो आहे तो हा आहे का, नाही आहे. कुठला आहे तो, न्यू बेस आहे. हे तर तुम्ही पर युनिट काढलंच, हे व्हॅल्यू तुम्हाला काढता येते आता, हे काही मोठी गोष्ट नाही आहे, पर युनिटमध्ये तुम्हाला व्हॅल्यू काढता येते. आपल्याला काय विचारता एक्झाममध्ये, झेड न्यू पर युनिट व्हॅल्यू काढायची आहे. न्यू पर युनिट व्हॅल्यू काढायची आहे जेव्हा आपल्याला एक झेडची ओल्ड पर युनिट म्हणजे ओल्ड आपल्याला व्हॅल्यू दिलेली असते पर युनिटमध्ये. ओके, ओल्ड पर युनिटमध्ये आपल्याला दिलेली असते व्हॅल्यू. सो आपल्याला काय काढायची असते, न्यू. मग ते काढायसाठी आपल्याला काय करावं लागतो की ही जी ओल्ड पर युनिट आहे याला कशाने मल्टिप्लाय करावं लागते, एका फॅक्टरनी, MVA / MVA आणि × KV² असं हे रिलेशन आहे. कसं लक्षात ठेवायचं सर, MVA कट होऊन जातील, नाही हे लक्षात ठेवा मित्रांनो. हे जे न्यू व्हॅल्यूज आहेत ते ओल्ड आहे, यामधलं तुम्हाला काय फक्त लक्षात ठेवायचं आहे, यातलं न्यूमधला एन लक्षात ठेवा म्हणजे न्यू व्हॅल्यूज आणि ओ फॉर ओल्ड लक्षात ठेवा. आता ह्या जे MVA आहे तर ह्या 4 व्हॅल्यू दिसतात तुम्हाला, 2 MVA आणि 2 KV, यामधल्या काय असतील, 2 व्हॅल्यू ओल्ड असतील, 2 व्हॅल्यू ओल्ड असतील आणि 2 व्हॅल्यूज काय असतील, न्यू असतील. सो ओल्ड आणि न्यू हे खालीवर या फॉर्म्युल्यामध्ये खूप सारे जण विसरतात, ओल्डच्या जागी न्यू लिहितात, न्यूच्या जागी ओल्ड. त्यासाठी मी ब्लँक कापर सोडलं आहे. आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही नोट करून ठेवा की याला कसं लक्षात ठेवलं आहे मी, NO दिसते तुम्हाला आणि ON नो ऑनचा स्क्वेअर म्हणजे असं लक्षात ठेवलं आहे मी, नो इकडे ऑनचा स्क्वेअर ON दिसते तुम्हाला, नो ऑन स्क्वेअर असं मी लक्षात ठेवलेलं आहे, जेणेकरून जेव्हा व्हॅल्यू आपण मांडतो त्या चुकी झाली नाही पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे की जो झेडचा फॉर्म्युला आहे यामध्ये काय असतो, V² / P असतो, तर व्होल्टेजचा स्क्वेअर आहे. असं नाही की तुम्ही गलतीनं MVA जर स्क्वेअर केलं सर तर मग आम्ही, तर ते आन्सर चुकणार आहे, कारण व्होल्टेजला स्क्वेअर असतो. पॉवरला कुठं स्क्वेअर करता का तुम्ही, कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये पॉवरचा स्क्वेअर आहे का, नाही आहे. तर MVA स्क्वेअर करण्यामध्ये काही अर्थ आहे का, नाही. सो हा फॉर्म्युला असा लक्षात ठेवणे, एक्झाममध्ये मागच्या एक्झाममध्येच डायरेक्ट क्वेश्चन विचारला होता, तुम्हाला सांगतो हा फॉर्म्युला विचारला होता डायरेक्ट पेपरमध्ये, की न्यू पर युनिट काढायचं जर असलं आपल्याला, न्यू हे पर युनिट व्हॅल्यू आहे आणि हे ओल्ड पर युनिट दिलेलं आपल्याला, तर कसं काढायचं,
झेड न्यू पर युनिट इज इक्वल टू झेड ओल्ड, याला मल्टिप्लाय करायचं कोणत्या फॅक्टरनी, एम व्ही ए आणि के व्ही ए, पण किती व्हॅल्यू राहतील, चार. ह्या ओ ओ फॉर काय आहे, ह्या जुन्या व्हॅल्यूज आहेत, ज्या जिथं जिथं ओ लिहिलं आहे म्हणजे ओल्ड व्हॅल्यू, आणि जिथं जिथं एन लिहिलं आहे म्हणजे नवीन व्हॅल्यू. ओके, नो ऑन स्क्वेअर, हे लक्षात जर ठेवलं तुम्ही तर फॉर्म्युला 100% येणार आणि एक्झाममध्ये तुम्हाला बेनिफिशियल राहणार. ओके, क्लिअर. तर आता काय करू आपण, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. या क्वेश्चनला आपण सिम्प्लिफाय केलं, थोडं समजून घेतलं, थोडं पर युनिट पण लक्षात तुम्ही आलं असेल तुमच्या, तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर फॉर्म्युले लक्षात ठेवणे हे महत्त्वाचं आहे. कुठला हा एक फॉर्म्युला आहे, आणि यासोबतच कुठला फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला आहे, जो साधा फॉर्म्युला आहे सिम्पल, झेड बेसचा, बेड्समध्ये कन्वर्ट जर करायचं असेल तुम्हाला, तर के व्ही स्क्वेअर म्हणजे व्ही स्क्वेअर बाय पीलाच आपण कसं लिहितो, व्ही स्क्वेअर बाय पी, यालाच आपण के व्ही स्क्वेअरमध्ये लिहितो, कारण युनिट के व्हीमध्ये दिले असते आणि पॉवरचं युनिट एम व्ही एमध्ये दिलं असते, यात काही दुसरा फरक नाही. बेस व्हॅल्यू असं काढायचं पर युनिट करण्यासाठी, याच बेस व्हॅल्यूला झेड पर युनिट इज इक्वल टू काय करायचं, झेड ॲक्च्युअल जे असते, झेड ए म्हणजे ॲक्च्युअल, हा ॲक्च्युअल आपण झेड बेस, जो झेड बेस तुम्हाला काढता येते हा फॉर्म्युल्यानुसार, झेड ॲक्च्युअल दिलेला असतो, झेड पर युनिट काढता येते, नवीन पर युनिट विचारला तर हा फॉर्म्युला. स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा नोट करून ठेवा, खूप महत्त्वाचा आहे. चलायचं नेक्स्ट क्वेश्चनकडे, सो वी विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. बघा छान क्वेश्चन आहे आता, थ्री फेज इंडक्शन मोटर. अरे हा क्वेश्चन एवढा रिपिटेटिव आहे, गेटच्या एक्झाममध्ये असो, महा ट्रान्सको असो, महा डिस्कॉम असो, महा जनको असो, कुठल्या एक्झाममध्ये जर तुम्ही ॲज अ इंजिनियर लेवलची एक्झाम देत आहे तर हा क्वेश्चन आहे, म्हणजे आहेच, हा ठेवलेलाच क्वेश्चन आहे, याला स्टार करून ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणून, कारण हा इंडक्शन मोटरबद्दल न्यूमेरिकल जर विचारलं तर या न्यूमेरिकल असणारच आहे, म्हणजे याचे 99% चान्सेस आहेत की या टॉपिकवर न्यूमेरिकल असणार आहे. सो काय हे न्यूमेरिकल, डिटेलमध्ये बघू आता थोडंसं. येस, ज्यांना कन्सेप्ट माहीत आहे ते पुढे जाऊ शकता, पण ज्यांना शिकायचं आहे ते बघत राहा, नाही तर नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही पुढे घेऊ, व्हिडिओ घेऊन आपण बघू शकतो तुम्ही. सो फॉर द थ्री फेज इंडक्शन मोटर द रोटर लॉसेस ॲट स्लिप ऑफ 4% इज 625 वॅट, फाइंड द रोटर पॉवर आउटपुट. म्हणजे इंडक्शन मोटरमध्ये रोटरचा कॉपर लॉस दिलेला आहे आपल्याला एवढा, स्लिपही दिलेली आहे आणि पॉवर आउटपुट आपल्याला काढायचं. मला सांगा, एक ॲज अ इंडक्शन मोटर जर तुम्ही कधी बघितली असेल, मी ड्रॉ करतो थोडीफार. इंडक्शन मोटरमध्ये काय असते, एक स्टेटर असतो. ओके, एवढा गोल निघणार नाही माझ्याने, आता जेवढा ओके स्टेटर आहे, स्टेटरला आपण सप्लाय देतो, कुठले सप्लाय देत असतो आपण, थ्री फेज सप्लाय, कुठला आर देन वाय आणि नंतर कुठला असतो आर वाय बी, थ्री फेज सप्लाय आपण स्टेटरला देतो, त्यानंतर याच्यामध्ये काय असते, एक रोटर असते. इंडक्शन मोटरमध्ये काय असते, मध्ये एक काय असते, हे रोटर आहे, हे रोटर आहे. स्टेटर बाहेरचा आहे येलो कलरवालं आणि ग्रीन कलरवालं काय, रोटर आहे. स्क्विरल केज इंडक्शन मोटर कुठली मोटर जर असली, त्यामध्ये महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे की हे बाहेरचा पार्ट जो आहे तो काय झाला, हा स्टेटर असतो, हे तर माहितीच आहे, आपले थ्री फेज सप्लाय देतो, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते, मग या रोटरमध्ये काय होतो, इंडक्शन होतो, मध्ये असतो रोटर. सो म्हणून म्हणतात त्याला इंडक्शन मोटर. यामध्ये डायरेक्ट कनेक्शन असतो काही नाही, इंडक्शन थ्रू कशामुळे होतो, हे हवेतून एअर गॅप असतो, एअर गॅप. बघा, एअर गॅप इन द इंडक्शन मोटर हा पण एक टॉपिक आहे की एअर गॅप कमी पाहिजे का जास्त पाहिजे, काय फरक पडते ते आपल्याला सध्या नाही घ्यायचं आहे, फक्त लक्षात ठेवा की एअर गॅपमधून हा मधातला जो गॅप असतो तो कशाचा असतो, हवेतून. एअर गॅपमध्ये फ्लक्स कटिंग ॲक्शन होऊन तिथं रोटरमध्ये एक ई एम एफ इंड्यूस होत असतो. म्हणजे तुम्हाला पॉवर फ्लो लक्षात आला आहे का, पहिले पॉवर स्टेटरला आली, स्टेटर पाहून रोटरला गेली, आणि रोटरला काय कनेक्ट असते, रोटरला काय, रोटर काय करते, फिरते. मग रोटरला कनेक्ट काय असणार आहे, रोटरला कनेक्ट काय असणार आहे, असा शाफ्ट असतो, शाफ्ट म्हणजे शाफ्टला लोड कनेक्ट असतो, शाफ्ट फिरतो, मोटर रोटर फिरला म्हणजे काय झालं, इथे लोड कनेक्ट असतो, याला लोड कनेक्ट आहे. मेकॅनिकल मोटरचं काम काय आहे, इलेक्ट्रिकल सप्लायचं. यस, इलेक्ट्रिकलचं आउटपुट काय असते मोटरचं, मेकॅनिकल आउटपुट. ओके, इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल, सो मेकॅनिकल काम करते, लोड इथे लावले. पॉवर फ्लो लक्षात घ्या, कशासाठी सांगतो आहे तुम्हाला समजवून, कारण की हे जे न्यूमेरिकल आहे हे जर तुम्हाला आता लक्षात आलं तर एक्झाममध्ये कुठल्या एक्झाममध्ये पुढे असो तुम्हाला हे महत्त्वाचं वाटेल, म्हणजे तुमच्यासाठी फायद्याचं आहे. सो पॉवर फ्लो काय आहे, इथं काढतो. सर पॉवर जे आहे सर, सर्वात पहिले कुठे येते पॉवर, स्टेटरला जाते सर. ओके, स्टेटरला गेली, स्टेटरनंतर पॉवर कशाला जाते, रोटरला जाते. रोटरनंतर काय होते, तर रोटरचं आउटपुट जे लोडला जाते, कशाला जाते पॉवर, लोड म्हणजे रोटेटिंग लोडला. सो पॉवर फ्लो जर तुम्ही आता लक्षात घेसाल, पॉवर स्टेटरला आली. ओके, स्टेटर आल्यानंतर महत्त्वाचं जो आपला टॉपिक आहे रोटरबद्दल, तर रोटरला एक पॉवर इथून काय झाली, ट्रान्सफर झाली. येस,
स्टेटर टू रोटर एअर गॅपमध्ये पॉवर झाली, हे झालं रोटरला इनपुट. आता आणि रोटरचं आउटपुट लोडला जाते. पण इथे समजा इथे जर मला किती रोटरला तुम्ही जर दिले 100 वॅट, 100 वॅट जर पॉवर दिली तर आउटपुटला पण रोटर तेवढंच कन्वर्ट करते का 100 वॅट? यस आयडियली सर, यस सर, आयडियली तेवढंच कन्वर्ट करते सर, बट आयडियली होणार, प्रॅक्टिकली आपण विचार करायचा आहे. सो इथे काय होते, एक कॉप रोटरमध्ये काय होतं, एक थोडीशी पॉवर लॉसमध्ये जाते. फॉर एक्झाम्पल इथं काय लिहू शकतो आपण, पॉवर लॉस. म्हणजेच जर 100 दिली आहे इथं तर पॉवर लॉस काहीतरी समजून घ्या 10 वॅट लॉस होते. आणि त्याचे इक्वायलंट किती पॉवर कन्वर्ट होते आखरी, 10 वॅट जर लॉस झाला तर 90 वॅट. ओके, तर हेच आपल्याला स्टडी करायचं आहे. जो काही क्वेश्चन आपल्या समोर आलेला आहे ना, त्या क्वेश्चनमध्ये फक्त आणि फक्त कशाबद्दल डिस्कशन चालू आहे, रोटरबद्दल. कशामध्ये? रोटर, म्हणजे रोटरला पॉवर किती इनपुट होते, म्हणजेच याला काय लिहू शकता 100 वॅट काय झाला, पी इन, पी आर आय. ओके, एक मिनिट, एक मिनिट, हा जस्ट वेट फॉर अ मिनिट, थोडासा लॅपटॉप चार्जिंग करायचा, एक मिनिट. ओके, थँक्स फॉर द वेटिंग. बघा मग आपला जे क्वेश्चन बनत आहे ते याच्यावरतीच बनत आहे, फक्त रोटरशी रिलेटेड. सो ही जी इनपुट पॉवर आहे यालाच आपण काय नोट करतो, पी आर, म्हणजे रोटरला इन, पी आर आय, रोटरला इनपुट असणारी पॉवर. इथं जो लॉस झाला त्याला काय लिहितो आपण, पॉवर रोटरची लॉस झालेली, पी आर एल लिहितो, पी आर एल. आणि हा जो आउटपुट जो आता याचा, हा 90 वॅट, याला काय लिहितो शकतो, पी आर ओ. म्हणजे रोटरला पॉवर इनपुट, रोटरचा पॉवर काहीतरी लॉस होईल, आणि रोटरचा आउटपुट, पॉवर इनपुट देन पॉवर लॉस अँड देन पॉवर आउटपुट. ओके, हे झालं. तुम्हाला जे कन्सेप्ट सांगितला की नेमकं आपण करतो काय, किंवा प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, तर प्रश्नामध्ये काय विचारलं आहे आणि काय दिलेलं आहे आपल्याला, याच्यावरनं जर आपल्याला काढायचं असलं तर रिलेशन कुठलं महत्त्वाचं आहे. सो लक्षात घ्या, आता याला करतो इरेज, स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या, नोट करून ठेवजा की कशाबद्दल आपण स्टडी करतो आहे. ओके, तीन गोष्टी कुठल्या सांगितल्या सर, तुम्ही सांगितलं पॉवर इनपुट असेल सर पी आर आय रोटरला, नंतर पॉवर सर लॉस होईल काहीतरी, पी आर एल म्हणतो आपण त्याला, स्मॉल एल लिहितो आपण. ओके, अँड देन सर त्याचं काहीतरी असेल आउटपुट सर रोटरचं, हे तीन सर क्वांटिटी तुम्ही सांगितल्या. सो याचं रिलेशन तुम्ही लक्षात ठेवा, रोटर इनपुट, रोटर लॉस आणि रोटर आउटपुट हे प्रोपोर्शनल कशाला असतात. रोटर इनपुटला आपण 1 घेतो, त्यात आपल्या स्लिपची, स्लिपसोबत रिलेशन यामध्ये आपल्याला महत्त्वाचं काही नाही आहे, इथं 1. पण जो लॉस आहे तो स्लिपसोबत का असं प्रोपोर्शनल असतो. ओके, आणि जो आउटपुट जे आहे ते आउटपुट 1 - s अशा प्रपोर्शनल असतात. सो महत्त्वाचं काय आहे, हे तीन गोष्टी तुम्हाला असे सरळ हे रिलेशन लिहायचं आहे. मग याला इक्वेशनच्या फॉर्ममध्ये जर कन्वर्ट करायचं असलं तर मी काय करतो, हे ॲरो इथं काढून टाकले. हे तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवणं आहे, गरजेचं आहे. बघा याला आपण सिम्पली डिव्हिजनवालं केलं, 1/s. ओके झालं, याला इक्वल लावलं मी इथं, हे झालं तुमचं रिलेशन. हे रिलेशन तुमच्या नोटबुकमध्ये असणं गरजेचं आहे. हे जर रिलेशन तुम्ही फॉलो केलं तर हे न्युमेरिकल तुम्ही सॉल्व करू शकता. कसं सर हे रिलेशन कसं आहे समजून नाही राहिलं, तुम्ही समोरसमोर लिहिलं मला सांगा. यापैकी जर तुम्हाला इनकेस तुम्हाला इनपुट दिलेलं आहे आणि तुम्हाला लॉस विचारला, तर तुम्ही फक्त वरच्या 2 क्वांटिटी यूज करा, तुम्ही या खालच्या यूज करू नका, याला सोडून द्या. मग याला कसं यूज शकता तुम्ही, यस समजा माझं काय म्हणणं आहे, तुम्हाला इनपुट दिलेलं आहे लॉस विचारला, तर तुम्ही वरचं फक्त 2 ह्याच्या 2 क्वांटिटीज आहेत जेवढं विचारलं त्याच घ्या, या खालचं रिलेशन येऊ नको. म्हणजेच पी आर आय इथं लिहा तुम्ही, अपॉन पी आर एल, म्हणजे लॉस इज इक्वल टू याच्यासमोर 1 आहे, याच्यासमोर 1/s. बघा हे एवढंच यूज करा, तुम्हाला काय दिलेलं आहे, स्लिप दिलेली असते आणि तुम्हाला या 2 गोष्टपैकी एखादी गोष्ट दिलेली असते, स्लिप ऑलरेडी गिवन असते. जसं सर या प्रश्नामध्ये, जसं बघा या क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, याला एवढं दूर लिहिलं म्हणून तुम्हाला कन्फ्यूज होत आहे, तर याला मी काय करतो जवळ लिहितो. सर तुम्ही खूप दूर लिहिलं आहे तर आम्हाला वाटलं काही वेगळंच आहे, काहीच नाही आहे. बघा पॉवर इनपुटच्या समोर काय येणार नेहमी, 1 येणार, पॉवर लॉसच्या समोर काय येणार नेहमी, एस येणार, आणि पॉवर आउटपुटच्या समोर पी आर ओ आउटपुटच्या समोर काय येणार सर नेहमी, 1 - s. बस एवढं तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. आणि हे कॉम्बिनेशन जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही कुठलाही क्वेश्चन यामधला सॉल्व करू शकता रोटरशी रिलेटेड. जसं की आपल्या प्रश्नामध्ये काय दिलं आहे, चला मला सांगा तुम्ही, आपल्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, रोटर कॉपर लॉस ॲट स्लिप, म्हणजे रोटर कॉपर लॉस म्हणजे पी आर एल दिलेलं आहे. काय दिलं आहे, पी आर एल, त्याची व्हॅल्यू किती दिली आहे, 625. स्लिप किती आहे, 4%. म्हणजे एस दिलं आहे तुम्हाला, हा जो एस आहे, एस काय, स्लिप आहे. एस किती दिलेलं आहे आपल्याला, 4%. एस म्हणजे स्लिप असते, इंडक्शन मोटरमध्ये माहिती आहे तुम्हाला स्लिप. सो 4%, यालाच आपण तुम्ही 0.04 सुद्धा
आपल्या सिंपल वर्डमध्ये 0.04 आपण लिहू शकतो. आता त्यांनी काय विचारलं आहे, रोटर पॉवर आउटपुट. रोटर पॉवर आउटपुट सो काय विचारलं आहे, पी आर ओ तुम्हाला विचारलं आहे, पी आर ओ तुम्हाला दिलेलं आहे, पी आर एल. पी आर आय दिला आहे का, नाही आहे. मग तुम्हाला ते घ्यायचं आहे का, नाही आहे. ज्या दोन गोष्टी दिल्या आहेत त्या बघा कसं घेणार आहे मी. दोन गोष्टी दिल्या आहेत तर पहिलं डायरेक्ट पी आर एल अपॉन पी आर ओ. बघा ॲज इट इज लिहितो आहे मी, हे हे एवढा विंडो लक्ष याच्याकडे फक्त, कारण एक गोष्ट दिलेली आहे आणि एक गोष्ट काढायची आहे. सो पी आर एल इथं काय येणार आहे, एस अपॉन 1 - s. बस हे रिलेशन आपण आता घेतलं आणि आता आपल्याला काय दिलेलं आहे, पी आर एल ऑलरेडी दिलेलं आहे, एस दिलेलं आहे, हे पण दिलेलं आहे. आपल्याला पी आर ओ काढायचा, जो अननोन आहे त्याला काय करू, एका साईडला ठेवू आपण. सो पी आर ओ कॅन बी रिटन एस. सांगा पी आर ओ जर लिहायचा मला, पी आर ओ जो वरती समजा या साईडला वरती लिहिला तर 1 - s जो आहे, 1 - s इकडे वरती येणार आणि एस खाली जाणार इंटू पी आर एल. नाही लक्षात येत आहे, सामा सिंपल सांगतो तुम्हाला मी. इथे मला पी आर ओ पाहिजे, पी आर ओची व्हॅल्यू काढायची. पी आर ओ मला या साईडला पहिले पाठवून देतो, पी आर ओ काढला इकडे पाठवून दिला. येस आता पी आर ओ आणि ह्या गोष्टी गरजेच्या आहेत आपल्या सध्या इथं. यस हे ओ यस आणि 1 - या इथं नाही पाहिजे, आपल्या पी आर ओची व्हॅल्यू पाहिजे. या दोघांना इकडे ट्रान्सफर करावं लागते. सो ट्रान्सफर कसं करू शकतो आपण, यस ट्रान्सफर कसं करू शकतो, या 1 - s आहे याला कसं लिहू सांगा लवकर पटकन. 1 - s खाली येत इकडे जाऊन वरला मल्टिप्लाय होईल. सो इथं मल्टिप्लायला याला लिहून टाकतो मी, इथे लिहून टाकतो 1 - s. कशाला, पी आर एलला मल्टिप्लाय. सो इथला हा खालचा वर गेला आणि हा जो यस इज इक्वल टू इकडे आहे हा काय होईल, हा इकडच्या साईडला आला डिवाइडला जाईल. यस इथे जर लिहिला तर म्हणजे इथचा इरेस करून टाकायचा. आपलं रिलेशन काय बनलं मग, यस इज इक्वल टू म्हणजे आपल्याला पी आर ओ जे विचारला एक्झाममध्ये जे क्वेश्चनमध्ये त्याचं आन्सर कसं लिहिणार आहे तुम्ही, पी आर ओ इज इक्वल टू, पी आर ओ इज इक्वल टू 1 - s अपॉन एस. याला सिम्पल दुसऱ्या फॉर्ममध्ये म्हणजे सरळ सरळ कसं लिहायचं, 1 - s इकडे लिहितो आहे फक्त, कारण आपल्याला सवय असते राईट हँड साईडला दिसायची पी आर एल. तर ऑलरेडी ऑल गोष्ट ऑल ज्या सगळं गोष्टी आहेत त्या आपल्याला गिवन आहेत. काय गिवन आहे सर आपल्याला, पी आर एल एसची व्हॅल्यू किती दिलेला आहे, 0.04. बघा कॅल्क्युलेशन किती सिम्पल आहे, 1 - 0.04 केलं तुम्ही, एसची व्हॅल्यू 0.4 दिलं आहे, खालची पण एसची व्हॅल्यू 0.04 झाली. पर्सेंटेजमध्ये का नाही ठेवायचं, कारण ते ठेवून मग पुन्हा कॅल्क्युलेशन आपल्याला करणार, सिम्पल व्हॅल्यूज घ्यायची. इंटू पी आर एल लॉस दिले 625 इंटू 625 जर तुम्ही केलं, झालं. उत्तर काढायला काय लागते आता, 1 - 0.04 म्हणजे 0.96 होते. ओके वजा बाकी सांगायची गरज नाही आहे, आणि भागीला 0.04 आहेच इंटू 625 आहे. मग याला कसं सॉल्व करायचं सर, हे आम्हाला कॅल्क्युलेशन सोडं जमत नाही. भरपूर जण इथं पॉईंटमध्ये मिस्टेक करतात, तर पॉईंटमध्ये मिस्टेक करू नका, ते वय आपलं राहिलेलं नाही आहे. ओके मिस्टेक ते लहान बाळासारखे करू नका. इथे 2 decimal आहे, इथे 2 decimal आहेत, हे decimal तुम्ही इरेज केले तरी चालतात की तुम्ही काहीच नाही इथं. ओके समजून घ्या की डेसिमलच नाही आहे, 96 बाय, कारण सेम पॉईंट नंतर डेसिमल पॉईंट आहे. दोन इथे दोन अंकानंतर इथे दोन अंक डेसिमल नंबर तुम्ही काढू शकता, गायब करू शकता. तो 96/4 जर तुम्ही केले तर किती येते, 24 येते, 24 भाग जाते, 24 * 96 होते इंटू 625 ॲज इट इज. याचा जर तुम्ही गुणाकार केला तर तुमचा आन्सर किती येते, 15,000. किती येते, 15,000. यालाच किलोवॅटमध्ये जर लिहायचं असलं तर 15 kW हे तुमचं आन्सर यायला पाहिजे. ओके क्लिअर. तो क्वेश्चन कसा सॉल्व केला आपण, रिलेशन यूज केलं, बघा 15 kW इज द करेक्ट आन्सर जर तुमचं येत असेल. सर आता हे तर समजलं आम्हाला, ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहे, तर ॲडिशनल इन्फॉर्मेशन काय सांगावीशी वाटते मला, की जर समजा तुम्हाला हे दिलेलं नसतं, म्हणजे पी आर एल जो आहे तो दिलेला आहे, पी आर आउटपुट नसतं विचारला सर, इनपुट विचारला सर कसं काढू सर आम्ही, काय दिलं आहे तुम्हाला, लॉस दिलेला आहे. पण या क्वेश्चनमध्ये जर त्यांनी आउटपुटच्या ऐवजी इथं सर पॉवर आउटपुट जे पॉवर जे रोटर पॉवर आउटपुट जे क्वेश्चनमध्ये दिले आहे सर, ह्याच्याऐवजी जर तुम्हाला काय विचारलं असतं, रोटर इनपुट आउटपुटच्या ऐवजी काय विचारलं असतं, इनपुट. तर कसं केलं असतं सर आपण, सो काय करायचं, इनपुट कुठलं आहे, वरचं आहे. ओके येस आवाज येत आहे, हॅलो वेट एक मिनिट. ओके ओके तर बघा इथे जर तुम्हाला काय विचारलं असतं पॉवर इनपुट, तर इनपुटवाले दोन गोष्टी कुठल्या आहे, तुम्हाला लॉस दिलेला आहे म्हणजे हे एक रिलेशन तुम्ही घेणार आहे आणि इनपुट विचारला आहे म्हणून हे रिलेशन. म्हणजे फक्त आणि फक्त तुम्ही कशाचा विचार करणार आहे, या खालच्याचा विचार करणार आहे का, आता नाही,
खालचं तुम्हाला काही घेणं नाही आहे, जेवढं दिलेलं आहे सर आम्ही हे रिलेशन यूज करू, बस तेच रिलेशन यूज करायचं. पी आर आय अपॉन पी आर एल इज इक्वल टू वन अपॉन एस. काय दिलेलं आहे तुम्हाला? लॉस दिलेला आहे, एस दिलेला आहे, मग तुम्हाला इनपुट काढायचं आहे. मग इनपुट काढायसाठी तर तुम्ही काय करणार आहे, इथं इनपुट काढण्यासाठी पी आर एलला खाली जो आहे याला आपल्याला इकडे पाठवून द्यायचा. मग इकडून इरेज केला, याला एन टू इकडे लिहिला पी आर एल. मग काय क्वेश्चन कसा आहे बघा, हे क्वेश्चनमध्ये समजा ह्याच व्हॅल्यू घेऊ आपण. स्लिप किती दिलेली आहे? 0.04. ओके, इथं आपण एकच व्हॅल्यू आहे याला पर्सेंटेजमध्ये पण लिहू शकतो तुम्ही. तुम्हाला वाटलं की सर स्लिप मला पर्सेंटेजमध्ये लिहायचे आहे, तर 4% लिहिले तर 4/100 लिहू शकतो आपण त्याला. इन टू पी आर एल किती दिलं आहे? 625. किती दिलेलं आहे? 625 झालं. मग इथे तुम्ही काय करू शकता, हा खालचा खालचा 100 वरती लिहू शकता डायरेक्ट, याला खालचा जो माहिती आहे तुम्हाला की जे डिनोमिनेटरचा डिनोमिनेटर असतो तो वरती जातो. क्लिअर? मग आता किती, 100/4 याचा भागावर किती येतो? 25चा भाग जातो. 25 × 625 तुम्ही केलं तर तुम्हाला काय भेटते? पॉवर पी आर इनपुट. म्हणजे रोटरला इनपुट केलेली पॉवर ही मोटरला नाही आहे, तुम्हाला सांगितलं आहे मी की स्टेटरला इनपुट झालेली पॉवर ती वेगळी, आणि रोटरला जी एअर गॅपमधून भेटते. कधी कधी वर्ड काय यूज करतात ते, एअर गॅप पॉवर. मग आता एअर गॅप पॉवर यूज केली तर तुम्हाला समजलं पाहिजे की एअर गॅप पॉवर काय आहे. हे सांगितलं मी तुम्हाला, स्टेटर असते ना आतमध्ये, रोटर असते, हे रोटर झालं, स्टेटर झालं. यामध्ये कधी कधी काय म्हणतात ते वर्ड काय यूज करतात, रोटर इनपुटच्या ऐवजी ही जी पॉवर असतात याला काय लिहितात, पी एअर गॅप, एअर गॅपमधली जी पॉवर आहे. मग हे समजून घ्यायला पाहिजे आपण की एअर गॅपची पॉवर तर इनपुट कशाला जाते, रोटरला. तर ह्या गोष्टी मिस नाही करायच्या आहे. जे वर्ड आपण यूज केलं एअर गॅप आणि प्रश्नामध्ये त्यांनी यूज केलं एअर गॅप, तर आपण कन्फ्यूज व्हायचं आहे का? नाही. ओके, सो आपण काय करू, आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जायचं आहे. ओके देन, कन्सेप्ट लक्षात येत आहे ना तुमच्या? ज्यांच्या ऑलरेडी लक्षात आहे ते पुढे पुढे घेत जा आणि समोर समोर जात जा. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. ॲमीटर, ॲमीटर म्हणजे क्वेश्चन इज फॉर द फ्रॉम द सब्जेक्ट मेजरमेंट. मेजरमेंटमधला प्रश्न आहे आणि 65 प्रश्न आहे हे मेजरमेंटवाले, कारण हे रिपिटेटिव्ह होत राहतं, समजत नाही मला काय येतं. ॲज अ इंजिनियर त्या लेवलचा क्वेश्चनच नाही हा, डिप्लोमा लेवलचे म्हणजे छोटे छोटे क्वेश्चन आहेत. इथे ॲमीटर आहे, त्याची करंट रेंज आहे म्हणजे सध्याची रेंज 0 ते 5 एम्पियरपर्यंत काय त्याची रेंज आहे. म्हणजे समजा हे जर मीटर आहे एखादं, फॉर एक्झाम्पल एक काढलं मीटर, आपल्याला माहिती आहे असं जनरल ॲनॉलॉग पाहिजे सवय आहे, तर हा 0 एम्पियर आहे तर मॅक्झिमम तो कितीपर्यंत मोजू शकते इथं? 5 एम्पियरपर्यंत. याच्यात 1, 2, 3, 4 आणि 5 5 एम्पियरपर्यंत हा काय करू शकते, हे रीडिंग त्या दाखवू शकते ॲमीटर आपल्याला. असा एक ॲमीटर आहे म्हणते, त्याचं काय इंटरनल रेजिस्टन्स काही दिलेला आहे, इंटरनल रेजिस्टन्स दिलेला आहे, समजा आर इंटरनल म्हणतो आपण त्याला, मीटर रेजिस्टन्स म्हणतो आपण त्याला, 0.4 दिलेला आहे. ओके, इन ऑर्डर टू, क्वेश्चन तर पुढे बघितलं, इन ऑर्डर टू चेंज द रेंज, म्हणजे हेच एम्पियर आपल्याला ॲमीटर यूज करून आपल्याला काय करायचं आहे. आता बघा, आपल्याला एक दुसरं मीटर बनवायचं आहे, याचाच यूज करून ज्याची कॅपॅसिटी जी आहे, ज्याची जी कॅपॅसिटी जी आहे, म्हणजे जे मॅक्झिमम करंट, आता 0 एम्पियरपासून 5 मजूर आला होता हा, पण हा किती मोजायला पाहिजे, त्यांचं म्हणणं आहे 50 एम्पियर. म्हणजे रेंज काय करतं आहे आपल्याला वाढवायची आहे, तर त्यासाठी काय करा म्हणते, वी आय नीड टू ॲड रेजिस्टन्स. एक तुम्हाला काय करावं लागेल, हा आर एम तर होताच, या आर एम प्लस एक कोणता तरी रेजिस्टन्स आपल्याला ॲड करावं लागेल. आपल्याला काय करावं लागेल, एक कुठलं तरी रेजिस्टन्स जे आहे ते ॲड करावं लागेल, जेणेकरून याची रेंज एक्सटेंड होईल, असा प्रश्न आहे. पण ॲज इट इज असा आहे का, ॲक्च्युली जसं दिसते तसं मीटर असते का? तर ज्यांना मेजरमेंटमधला एम पण माहीत नाही त्यांच्यासाठी हे क्लास महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या, मीटरमध्ये नेमकं बेसिक काय असते, तर सर्वात बेसिक जे मीटर कुठलं आहे, ॲमीटर आहे का की व्होल्ट मीटर आहे, कुठलं मीटर आहे, कुठलं मीटर आहे, काय लिहितो मी स्क्रीनवर रीड करा जरा. गॅलोनोमीटर, बेसिक गॅलोनोमीटर जे आहे ते सर्वात बेसिक मीटर आहे. यामध्ये कसं असते, हेच आपण याच्यापासून आपण ॲमीटर बनवतो, याच्यापासूनच आपण व्होल्ट मीटर बनवतो, याच्यापासूनच मॅक्झिमम मीटर बनवतो. ओके देन, एक बेसिक मीटरमध्ये तुम्हाला या पेजवर लागलं तर या पेजवर सांगतो की समोरच्या पेजवर, इथेच सांगतो तुम्हाला, म्हणजे क्वेश्चनचे रिलेटेड. हे कुठलंही मीटर जर असलं तर त्याचं बेसिक सर्किट. ओके, इथून स्टार्ट करता, त्याला थोडं बाजूला घेऊ आपण, सर हे मधामधात नाही पाहिजे आम्हाला. ठीक आहे, इथून स्टार्ट करतो. हे कुठलंही मीटरचं सर्किट तुम्हाला बेसिक काय असते, बेसिक किथं काढतो, बेसिक सर्किट मी काढतो तुमच्यासाठी. हे काय झालं, बेसिक मीटर झालं. या बेसिक मीटरमध्ये एक आपल्याला फायनल व्हॅल्यू असते, याला आय एम म्हणतो, मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणजे रेंज दिलेली असते, आणि इथं असते त्याचा रेजिस्टन्स, त्याला काय म्हणतो आपण मीटर रेजिस्टन्स.
आणि मीटरचा मॅक्झिमम करंट ज्याची कॅपॅसिटी असते तेवढी. ओके, हे बेसिक मीटर झालं. म्हणजेच आपल्या प्रश्नामध्ये जर दिलेलं असलं की 5 एम्पियरपर्यंत मोजू शकतो, तर आयएमची व्हॅल्यू किती झाली? 5 एम्पियर. आणि जर इंटरनल रेजिस्टन्स दिला त्याने 0.4, म्हणजेच आरएमची व्हॅल्यू किती झाली? 0.4. हे झाली बेसिक काय, बेसिक इंटरनल रेजिस्टन्स आणि बेसिक करंट. आणि याच्या जो ड्रॉप असतो, लक्षात घ्या, याच्या अक्रॉसचा जो ड्रॉप असतो, व्होल्टेज ड्रॉप, तो पण काय असतो? फिक्स असतो. त्याला काय म्हणतो आपण? व्होल्टेज. व्हीएम मीटर व्होल्टेज, म्हणजे त्याला तुम्ही ओम्स लॉ ने लिहू शकता की आय एम इंटू आर एम. त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. व्ही इज इक्वल टू आय आर तुम्हाला माहिती आहे, त्याला व्ही एम इज इक्वल टू आय एम इंटू आर आर एम पण तुम्ही लिहू शकता. हे झालं बेसिक मीटर. ठीक आहे सर, बेसिक मीटर आम्हाला समजलं. याला एक्सटेंड करायचं आहे. सो याला दोन वेनी एक्सटेंड करू शकता तुम्ही. याला दोन वेनी एक्सटेंड करू शकता. तर दोन वे लक्षात घ्या, याला एक दुसरा वे, याला हा वे. दोन वेमध्ये एक्सटेंड करू शकता. एक तर याला काय बनवू शकता, काय बनवू शकता, जे क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे, ॲमीटर. काय करू शकतो आपण याला? ॲमीटर बनवू शकतो. किंवा याचाच यूज करून आपण एक काय बनवू शकतो, दुसरं बेसिक मीटर. कुठलं मीटर आहे? व्होल्ट मीटर. काय बनवू शकतो? ॲमीटर आणि व्होल्ट मीटर. सर हे कसं बनवायचं आता? सो लक्षात घ्या, तेच मी तुम्हाला शिकवतो आहे की बेसिक मीटर इथं काढतो आहे तुमच्यासमोर. सर बेसिक मीटर आम्हाला माहिती आहे सर, एवढं काढायची काही गरज नाही, पण तरी काढून आलो तुमच्यासाठी. ओके ओके, काय असते यामध्ये? एक मॅक्झिमम व्हॅल्यू करंटची दिलेली असते आणि त्याचं इंटरनल रेजिस्टन्स काय असते? ठीक असते, हे बेसिक मॉडेल आहे. इथे पण तुम्हाला मी तेच काढून दाखवतो. इथे इथे ओके, इथे पण तेच काढतो आहे. जरा चांगलं पद्धतशीर काढा सर. काय काढू राहिलं तुम्ही? ठीक आहे, पद्धतशीर काढतो आहे जरा. ओके, हे काय काढलं? हे बेसिक मीटर काढलं. इथं काय तुम्ही, आपण व्होल्ट मीटर इथे बनवलं नाही आहे सध्या. आपण इथं करंट इथं समजून घ्या, मॅक्झिमम व्हॅल्यू व्होल्टेज असं समजून घ्या सर. सर किंवा जो बेसिक असतो, बेसिकच सांगतो तुम्हाला जाऊ द्या. याच्यामध्ये काय असतो? करंट असतो आणि याचं अक्रॉस जे व्होल्टेज ड्रॉप होतं त्यालाच आपण व्ही एम म्हणतो. मॅक्झिमम व्होल्टेज यामध्ये ड्रॉप होत असतो. ओके देन, आता काय होणार आहे? ॲमीटर कसं बनवायचं सर? जर एखाद्या गोष्टीचं ॲमीटर बनवायचं आहे किंवा त्याला एक्सटेंड करायचं आहे, एक्सटेंडेड व्हर्जन. काय लिहितो मी होतो वर्ड? एक्सटेंडेड. एक्सटेंडेड म्हणजे जर 5 एम्पियर होता, 50 एम्पियर करण्यासाठी आपण एक जो जुगाड करतो, तो जुगाड इथं तुमच्यासमोर काढतो आहे. ॲमीटरला जर तुम्हाला एक्सटेंड करायचं आहे, तुम्हाला काय करावं लागेल? याच्यामध्ये, याच्या पॅरलला, लक्षात घ्या, सिरीजमध्ये नाही, याच्यामध्ये आपल्या पॅरलला एक रेजिस्टन्स ॲड करत असतो. आपण काय करत असतो? पॅरलला एक रेजिस्टन्स ॲड करतो. त्याला, त्या रेजिस्टन्सला आपण काय म्हणतो? आर एस एच म्हणतो, शंट म्हणतो. शंट म्हणजे पॅरलल साईडला. याच्यामुळे काय होते? जो करंट जाणार आहे, पहिले किती करंट जात होता मला सांगा. समजा एक्झाम्पलमध्ये दिलेला सर, सर एक्झाम्पलमध्ये 5 एम्पियर दिलं होतं. मग 5 एम्पियरच गेला पाहिजे. 5 एम्पियर याच्यामधून, फक्त 5 एम्पियरच कॅपॅसिटी आहे त्याची, कुठल्या बेसिक मीटरची. मग सर 50 एम्पियर जाईल कसा? सो 50 एम्पियर हा आतमध्ये जात नसतो, 50 एम्पियर हा बाहेरून जातो. आपल्याला 50 एम्पियर करंटसाठी आपण काय करतो? एक 50 एम्पियर करंट केव्हा सोडू शकतो? जेव्हा हा रेजिस्टन्स इथं लावलेला आहे पॅरललमध्ये, तर 5 एम्पियर इकडेच जाईल. आणि विथ द हेल्प ऑफ KCL माहिती आहे तुम्हाला, जर 5 इकडे गेला 50 पैकी, तर 45 एम्पियर कुठून जाणार आहे? या शंट रेजिस्टन्स. म्हणून आपल्याला काय करावं लागते? जेव्हाही ॲमीटर बनवतो तेव्हा एक पॅरलल सर्किट बनते, कारण ते शंट रेजिस्टन्स जे असते, करंट बायपास करतो एक्स्ट्रावाला, आणि तो इथे शेवटी 45 एम्पियर इथं भेटतो त्याला. आणि 5 एम्पियर इकडून तो आलेलाच असते मीटरचा, शेवटी बाहेर कुठला निघतो? 50 एम्पियर. आपल्याला वाटते 50 एम्पियरवाला ते स्टे करा. ज्यांना फॉर्म्युला पाहिजे तो थोडं स्किप करा. स्किप केला की फॉर्म्युला समोर दिसतो. ओके ठीक आहे, हे झालं एक ॲमीटर कसं बनवलं, एक्सटेंड केलं. काय केलं? पॅरललमध्ये आपण एक रेजिस्टन्स ॲड केलं, त्याला म्हणतात आर एस एच. ओके, तर याची व्हॅल्यू आर एस एचची कमी पाहिजे का जास्त पाहिजे हे तुम्ही मला सांगता. त्या पहिले आपण काय करू? सर ॲमीटर झाला तर व्होल्टमीटर कसं बनवायचं सर? सर मला सांगा, इथं व्होल्टमीटर जर 5 व्होल्टचा ड्रॉप आहे, आपल्याला व्होल्टेज ड्रॉप वाढवायचा आहे, तर आपल्याला काय करावं लागतं? इथे इथे एक सिरीजमध्ये रेजिस्टन्स ॲड करायचा आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? आर एस ई. एस ई फॉर सिरीज, एस एच फॉर शंट. सिरीजमध्ये जसं ॲड केलं तर काय होईल? सर याच्या अक्रॉस एक जो ड्रॉप आहे, काय होईल? ड्रॉप याच्या अक्रॉसचा वाढेल. म्हणजे टोटल ड्रॉप जर तुम्हाला विचारलं मी, तर किती येणार आहे सांगा मला? सांगा. यस, टोटल ड्रॉप जर याच्या अक्रॉसचा आपल्याला काढायचा आहे, तर कसं सर? जसं आपण KCLचा यूज करून करंट काढला की 50 जर दिला तर 5 एम्पियर इकडे जाईल सर आणि हे होईल, तसंच
इथं केव्हीएल जर लावला तुम्ही, इथं मला 50 व्होल्टचं बनवायचं आहे, म्हणजे 5 व्होल्टवाल्या मीटरचं 50 व्होल्ट मीटर याची काय करायची रेंज करायची, 50 व्होल्ट मेजर केलं पाहिजे. तर इथे पण या दोघांची ॲडिशन म्हणजे 5 व्होल्ट आणि बाकीचा ड्रॉप कशा आहे व अॅक्रॉस होईल, यस किती व्होल्टचा सांगा मला, किती व्होल्टचा सर? 5 व्होल्ट इकडे आहे तर 45 व्होल्ट सर ड्रॉप याच्या अॅक्रॉस होईल, जो रेजिस्टन्स आपण ॲड करणार आहे, जेणेकरून टोटल वोल्टेज जे आहे सर ड्रॉप 50 व्होल्ट, अशी रेंज एक्सटेंड करता आहे. तर कुठलं सर्किट दिसतं आहे तुम्हाला हे, याच्यावरनं खूप सारे क्वेश्चन बनत आहे. ओके, धीरे धीरे आपण काय करतो आहे, आतमध्ये जातो आहे याच्या, धीरे धीरे आपण क्वेश्चनच्या डिटेलमध्ये जातो आहे आणि ॲडिशनल गोष्टी भरपूर सांगतो आहे मी तुम्हाला, फक्त आन्सर देणं माझं काम नाही आहे. तर क्वेश्चन काय विचारते की आता पहिला बेसिक क्वेश्चन विचारते आपल्याला की कुठलं सर्किट बनलं आहे सांगा मला, कुठलं सर्किट बनलं आहे. बच्चा पार्टी लवकर लवकर सांगत जा, काही काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही इथं मी तुम्हाला या दोघांमध्ये बायफर्केट करून सांगतो की या दोन गोष्टी या दोघांमध्ये थोड्या वेगवेगळ्या विचारल्या जातात. यस यस ओके. ह्या क्वांटिटी याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा नोटबुकमध्ये, स्क्रीनशॉट काढल्यापेक्षा नोटबुकमध्ये लिहिणं हे बेस्ट ऑप्शन आहे. सो कुठलं सर्किट दिसतं आहे मला, सर्किट सर्किट कसं दिसतं आहे, सिरीज दिसतं आहे का पॅरलल दिसतं आहे? बेसिक क्वेश्चन विचारता सिरीज आहे की पॅरलल आहे, ॲमीटरसाठी सिरीज सर्किट आहे का पॅरलल? सर पॅरललमध्ये लावतो सर आपण, तर ॲमीटर कुठलं सर्किट बनते? पॅरलल. ओके, काही डाऊट आहे? पॅरलल का बरं म्हणतात, हे पॅरलल दिसून नाही राहिलं तुम्हाला. व्होल्टमीटरसाठी कुठलं दिसतं आहे तुम्हाला, सिरीजमध्ये कनेक्ट करतो कुठलं सर्किट झालं? सिरीज. ओके, तर सिरीजमध्ये जो लावलेला आहे आपण, सिरीजमध्ये पॅरललमध्ये कोण लावतो सांगा मला? सर पॅरललमध्ये आपण RSS लावतो. तर त्याची व्हॅल्यू कशी काढायची, व्हॅल्यू लिहून घ्या, RM जो मीटरचा रेजिस्टन्स असतो डिवायडेड बाय M-1 एक फॅक्टर घेतो. काय करतो आपण, M-1 का बरं? आपल्या RSS ची व्हॅल्यू कमी पाहिजे असते, लक्षात घ्या, RSS ची व्हॅल्यू कमी असेल तेव्हाच यातून करंट जो आहे तो जास्त जाईल. 45 अँपिअर आपल्या याच्यामधून पाठवायचं आहे, बरोबर आहे? तर जर रेजिस्टन्स जास्त असलं तर करंट आपण मीटरमधूनच जास्त जाईल. सो नेहमी लक्षात घ्या, इथं काय करंट करायचं, आपल्याला करंट ड्रॉप करायचा असतो. काय करायचा असतो? करंट ड्रॉप किंवा करंट आपल्याला डायव्हर्ट करायचा असतो, त्यासाठी आपण यूज करतो, करंट डायव्हर्ट करायचा आहे म्हणून आपण कमीवालं रेजिस्टन्स यूज करतो, जेणेकरून जास्त करंट इकडून फ्लो होईल. म्हणून हा फॅक्टर M-1 हा डिवाइड करत असतो. पण व्होल्टेजमध्ये काय होते, व्होल्टेजच्या स्केलमध्ये बघा, इथे व्होल्टेज ड्रॉप आपल्याला वाढवायचा आहे, व्होल्टेज ड्रॉप वाढवायचा आहे. व्होल्टेज ड्रॉप जर आपल्याला वाढवायचा आहे तर व्होल्टेजचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, V=IR, जेवढं रेजिस्टन्स जास्त तेवढा ड्रॉप जास्त. म्हणून आपण रेजिस्टन्स काय करतो, सिरीजमध्ये ॲड करतो, जेणेकरून याच्या अॅक्रॉस जो ड्रॉप आहे 45 व्होल्ट, जास्त ड्रॉप याच्या अॅक्रॉस झाला पाहिजे, नक्की आपल्या ओरिजिनल मीटरच्या अॅक्रॉस झाला पाहिजे. सो आलं लक्षात, तर म्हणजे इथं सिरीज सर्किट झालेलं आहे, तर आपल्याला जो सिरीजमध्ये लावणारा जो रेजिस्टन्स आहे, याचा अर्थ काय आहे, ड्रॉप जर जास्त करायचा म्हणजे रेजिस्टन्स हा हाय असतो, आणि इथं करंट जास्त ड्रॉप करायचा आहे, करंट बायपास करायचा, याची व्हॅल्यू कमी असते. म्हणून हा जो आता RSE आहे सिरीजवाला असेल, तो RM भागीला राहील का? नाही, आपल्याला जास्त पाहिजे, म्हणून हा काय राहील, RM × RM कुठला फॅक्टर, तोच जो M-1 आहे तोच. सर आता M-1 काय, सो धीरे धीरे काय करू आपण, हळूहळू तुम्हाला आता त्याची पण काय सांगतो, इन्फॉर्मेशन सांगतो. हा जो यम असतो, यम हा कॉमन राहतो दोघांमध्ये, एम लक्षात घ्या, एम म्हणजेच मल्टिप्लाइंग फॅक्टर राहतो, याला तुम्ही कसं लिहू शकता, I/IM. I/IM काय सर समजलं नाही, आय म्हणजे एक्सटेंडेड रेंज, हां एक्सटेंडेड, एक्सटेंड केलेली, अपॉन हे काय असते, काय असते हे, ओरिजिनल कॅप ओरिजिनल रेंज असते, जे मीटरची बेसिक रेंज म्हणतो आपण त्याला, त्याच्यावरनं आपण एमची व्हॅल्यू काढली, एमची व्हॅल्यू तर टाकली, आपल्याला RM तर ऑलरेडी दिलेलं असते, RSS काढायचं असते, RSS पॅरललमध्ये लावायचं असते. इथं पण एमची व्हॅल्यू काय असणार आहे व्होल्टमीटरमध्ये? सर इथं फक्त व्होल्टमीटरमध्ये V/VM येते, V/VM. V काय असते सर, हे काय सांगायची गरज आहे पुन्हा पुन्हा? V म्हणजेच एक्सटेंड झालेली रेंज असते, एक्सटेंड, आणि VM म्हणजे जे मीटरची ओरिजिनल आपल्याला रेंज दिलेली असते. ओके, हे झालं बेसिक पूरं कम्प्लीट, हे झालं बेसिक, हेच एक्झाममध्ये याचे जास्त रिपीट होईल. आता आपल्या प्रश्नाकडे जाऊ आणि प्रश्नाचं उत्तर तुम्हीच मला सांगाल ही मी अपेक्षा ठेवतो. बघा इकडे तुम्हाला इझिली समजून जाईल, इथला फॉर्म्युला कुठला लक्षात आला तुमचा? आता हे कशाबद्दल, ॲमीटरबद्दल, तो कुठला फॉर्म्युला, RSHवाला, RSH हा वाला, हा समोर हा जो फॉर्म्युला दिसतो आहे तुम्हाला, RSH = RM/M-1 हा आपल्याला यूज करायचा आहे. ओके, क्वेश्चन आपल्यावर फॉर्म्युला आहे, देन वी हॅव टू सॉल्व, क्लिअर? ओके, देन बघा आता ॲमीटर आहे, ते करंट रेंज दिलेली आहे 5 अँपिअर पर, करंट रेंज 5 अँपिअर म्हणजे ओरिजिनल जे IMची व्हॅल्यू आहे, काय सांगितलं मी, ओरिजिनल व्हॅल्यू किती झाली, 5 अँपिअर सर. ओके, 5 अँपिअर.
इंटरनल रेजिस्टन्सलाच काय म्हणतो, मीटर रेजिस्टन्सला आपण दिलेला RM 0.4. आपल्याला रेंज वाढवायची, एक्सटेंडेड रेंज किती झाली म्हणजे आय जो मेन आय आहे मोठा त्याची व्हॅल्यू किती झाली 50 एम्पियर बनवत, त्याची आय झाली 50. आणि वी नीड टू ॲड रेजिस्टन्स, मग रेजिस्टन्स आपल्याला ॲड करायचा आहे. तर ॲमीटरमध्ये काय करतो, कुठलं सर्किट असते पॅरलल, म्हणून आपल्याला RSH ची व्हॅल्यू काढायची आहे. आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे आपला सर, मीटर रेजिस्टन्स RSH ची व्हॅल्यू सर आपल्याला कमी पाहिजे असते, म्हणून सर आपण त्या फॅक्टरने डिवाईड करू सर M-1 देन SOPs आहे. मग RM दिलं आहे तुम्हाला किती दिलं आहे, RM 0.4 ओम दिलेला आहे. यस, त्याचं युनिट आहे ओममध्ये. डिवायडेड बाय M ची व्हॅल्यू काय असते मी काय सांगितलं, सध्या I/IM म्हणजेच इथं I/IM लिहू शकता तुम्ही, I/IM-1. आय म्हणजेच एक्सटेंडेड व्हॅल्यू आणि IM फॉर मीटर व्हॅल्यू, लिहू याला सरळ सरळ. एक्सटेंडेड व्हॅल्यू किती आहे 50 आहे, 50 एम्पियर आहे. आणि ओरिजिनल व्हॅल्यू किती आहे 5 एम्पियर आहे, म्हणजे 50 एम्पियर अपॉन 5 एम्पियर. ठीक आहे, एम्पियर एम्पियर युनिट इथं लिहायचं काही गरज नाही आहे, 50/5 झालं. करा सॉल्व पटकन, चला लवकर सॉल्व करा. 0.4 सर 50/5 म्हणजे 10 - 1 म्हणजे किती झाले, 0.4/9 म्हणजे याचं आन्सर किती येते, 0.044 ओहम. हे आन्सर यायला पाहिजे, चेक करा तुमचं आन्सर यायला पाहिजे. मग आता ऑप्शन कसे दिले होते बघा, हे 0.4 ओहम आपल्या सिरीजमध्ये ॲड करायचं आहे का ते इन सिरीज म्हणजे ॲड करायचं आहे किंवा पॅरललमध्ये ॲड करायचं आहे, सांगा मला. ॲमीटरमध्ये सिरीजमध्ये ॲड करतो की पॅरलल, काय ऑलवेज पॅरललमध्येच आपण ॲड करत असतो, म्हणून जे आपला आन्सर आहे 0.44 इन पॅरलल विथ द मीटर. ओके, क्वेश्चन तुम्ही बघितलेला आहे, सर्व डिटेल मी सांगितलं तुम्हाला, रेंज एक्सटेंड कशी होते, बेसिक मीटर काय, व्होल्टमीटर काय, ॲमीटर काय, सिरीज सर्किट, पॅरलल सर्किट, सर्व लक्षात आलं असेल छानपैकी तुमच्या हँडरायटिंगमध्ये, तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेणे. ओके, चला जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. यस, विच ऑफ द फॉलोइंग कांट बी कन्सिडर अंडर द कॅटेगरी ऑफ व्हेरिएबल लॉस इन रोटेटिंग मशीन, म्हणजे हा इलेक्ट्रिकल मशीनमधला क्वेश्चन आहे, इलेक्ट्रिकल मशीनमधला क्वेश्चन आहे. कुठला कॅटेगरी ऑफ व्हेरिएबल लॉस, आता लॉस काय पहिले माहीत पाहिजे आपल्याला रोटेटिंग मशीनमध्ये. तर जे लॉसेसचे बेसिक दोन प्रकार पडतात, कुठला प्रकार पडते लॉसेस, काही लॉसेस कसे असतात आणि काही लॉसेस कसे असतात सांगा सर. काही लॉस सर फिक्स्ड लॉस असतात सर, फिक्स्ड असतात, आणि दुसरे लॉस असतात व्हेरिएबल. ओके, तर फिक्स्ड लॉसेसमधलेच दुसरा लॉस, याला दुसरं नाव काय, हे तर फिक्स्ड लॉसेस आहे, याला दुसरं नाव काय म्हणू शकतो आपण, फिक्स्डला दुसरा वर्ड सर कॉन्स्टंट आहे सर इथं. ओके, इथं याला काय दुसरं म्हणू शकतो, या व्हेरिएबललाच, व्हेरिएबलला सर चेंज होत राहते सर, आज इथं चेंजिंग आहे, व्हेरिएबलला म्हणजे चेंजिंग आहे. ओके, हे तर झाले जनरल नाव, हे तर सर आम्हाला इंग्लिशचं तेवढं समजतेच. मग यामधले जे महत्त्वाचे दुसरे हे लॉसेस, यालाच कुठले लॉस म्हणतो आपण, एक कोअर लॉस म्हणतो. काय म्हणतो, फिक्स लॉसेस लॉस कोअर लॉस. अच्छा, फक्त कोअर लॉस एक वर्ड आहे का, नाही दुसरा एक वर्ड काय, अजून काय आणखी वर्ड, कोअर लॉसेस आपण काय म्हणतो, आयरन लॉस. कोअर लॉस, आयरन लॉस, फिक्स लॉस, कॉन्स्टंट लॉस, कुठलं असते फिक्स लॉसचे, आयरन लॉस आणि कोपर लॉस, हे जे कोअर लॉस आहे हे दोन्ही फिक्स लॉसेसच्या फॉर्ममध्ये येतात. मग सर चेंजिंगमध्ये काय येते, तर इथे येते कॉपर लॉस, काय येते कॉपर लॉस. ओके, कॉपर लॉस हा काय झाला, व्हेरिएबल लॉस झाला, हा चेंजिंग होत राहतो, कारण हा डिपेंड कशावर करतो, कशावर डिपेंड करतो, कॉपर लॉसचा फॉर्म्युला काय, I² × R. I² म्हणजे करंटवर डिपेंड करतो, म्हणजे लोड करंटवर हा डिपेंड करत असतो, कशावर, लोड करंटवर हा डिपेंड करत असतो, हा व्हेरिएबल असतो. सर हे तर समजलं आम्हाला कोअर लॉस कोणते, पण यामधले कुठले कुठले लॉस आहेत तर लक्षात घ्या. कोअर लॉसमध्ये कोणते दोन लॉस मेनली, मेनली दोन लॉस कुठले आहेत, यस तुम्हाला माहिती असेल, यस सांगा लवकर सर. हिस्टरेसिस लॉस आहे सर. ओके, हिस्टरेसिस, आणि दुसरा कुठला लॉस आहे, एडी करंट सर. ओके करेक्ट, हे दोन लॉस कशामध्ये येतात, फिक्स लॉसमध्ये येतात, व्हेरिएबलमध्ये कॉपर लॉस येतात. आणखी एक कुठला लॉस येतो, कॉपर लॉस झाले सगळे जे स्ट्रे लॉसेस, स्ट्रे लॉसेस जर म्हटलं तर सर्व लॉसेस व्हेरिएबल कॅटेगरीमध्ये येतात. स्ट्रे लोड लॉस असो, स्ट्रे कुठलाही लॉस असो, स्ट्रे लॉसेस, कॉपर लॉसेस आर इन द कॅटेगरी ऑफ व्हेरिएबल चेंजिंग लॉसेसच्या कॅटेगरीमध्ये येतात. तर हे दोन कॅटेगरीज इथं तुमच्या समोर मी मांडलेले आहेत, आलं क्लिअर लक्षात. फिक्समध्ये फिक्सलाच कॉन्स्टंट लॉस म्हणतो, त्यालाच कोअर लॉस, त्यालाच आयरन लॉस. ओके, हिस्टरेसिस आणि एडी करंट कम्स इट. यात आणखी काय गोष्ट महत्त्वाची आहे सर, ॲडिशनल पॉईंट आणखी काय महत्त्वाचा आहे, तर तुम्हाला इथं लक्षात घ्या की हा लॉस जो आहे लोड करंटवर डिपेंड करतो, तर हा लॉस डिपेंड ऑन करंटवाला आहे. तर हे जे लॉस आहेत
हे जनरेट कशावर डिपेंड करतं, वोल्टेज जे फिक्स लॉसेस आहेत, वोल्टेज चेंज होत नसतो लक्षात घ्या, म्हणून वोल्टेज डिपेंडंट आहे ते लॉस. आणि हे करंट, जेवढाही लोड करंट असला, करंट हा ऑलवेज व्हेरिएबल असतो, म्हणून हे जे लॉसेस असतात हे सर्व व्हेरिएबल असतात. बेसिक लक्षात आलं की कुठले कुठले लॉस आहेत, तर प्रश्नाकडे आलं, प्रश्न तुम्हाला जमतेच, एक्सप्लेनेशन आता एवढं केलं, आता तुम्ही तेवढं सांगू शकता. सो विच ऑफ द फॉलोइंग कांट बी कन्सिडर अंडर कांट बी, म्हणजे तो व्हेरिएबल लॉस नाही आहे, म्हणजे तो फिक्स लॉस. कॉपर लॉस इथं लिहिलं ऑप्शन, अरे यार कॉपर लॉस तर व्हेरिएबल आहे, त्यामुळे माहिती करंटवर डिपेंड करते, म्हणजे हे पण कुठलाही व्हेरिएबल झालं. आपल्याला फिक्सवाला बघायचं आहे, स्ट्रे लॉस, अरे स्ट्रे लॉड स्ट्रे वर्ड आला की समजून घ्यायचं काय आहे, व्हेरिएबलच आहे. इथं कोर स्ट्रे हे पण व्हेरिएबल लॉस. ओके, मग हिस्टरेसिस लॉस, हिस्टरेसिस लॉस कम इन कॅटेगरी ऑफ यस फिक्स लॉस, कोअर लॉस, कॉन्स्टंट लॉस. सो हिस्टरेसिस कॉन्स्टंट लॉस आहे, म्हणून आपला आन्सर काय झालं, हिस्टरेसिस लॉस. लॉसेस लक्षात घ्या, हे लिहून घ्या, वेगवेगळे नावं विचारतात, आपण कन्फ्युजनमध्ये जायचं नाही आहे. हेच नावाचं आहे त्याचे, कोअर लॉस, आयरन लॉस, फिक्स लॉस, कॉन्स्टंट लॉस. यस, का बरं हे महत्त्वाचे लक्षात पाहिजात, एवढं लक्षात घ्या की एक मॅक्झिमम पावर याची कंडिशन असते. कुठली कंडिशन आहे, एका ट्रान्सफॉर्मरमध्ये, ट्रान्सफॉर्मरमध्ये मॅक्झिमम इफिशियन्सीवाली कंडिशन कुठली आहे सांगू शकते मला कोणी, केव्हा होतो ट्रान्सफॉर्मरची मॅक्झिमम इफिशियन्सी? ओके, मॅक्झिमम इफिशियन्सी कंडिशन काय काय, व्हेरिएबल लॉस इज इक्वल टू कॉन्स्टंट लॉस, कॉन्स्टंट लॉस म्हणते तो. मग इथं कॉन्स्टंट लॉस नसते, कधी कधी तुम्हाला कॉन्स्टंट लॉस दिलेलं नसते, पण तुम्हाला काय दिलेलं असते, कोअर लॉस. मग सर आता कोअर लॉस दिले, कोअर लॉस नसते दिले, कधी कधी काय दिलं असते तुम्हाला, आयरन लॉस. तर सगळ्या तिन्ही गोष्टी काय एकच आहे. किंवा सर तुम्हाला आयरन लॉस पण नसते दिलेलं, तुम्हाला काय दिलेलं असते, तुम्हाला दिलेलं असते हिस्टरेसिस लॉस, किंवा दिलेलं असते एडी करंट, या दोघांचा फॉर्म आपल्याला दिलेलं असते. तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे हे सगळं एकच गोष्ट आहे, आपल्याला काय करणं आहे, लॉसच्या बरोबर करणं आहे. कोणती गोष्ट, जी गोष्ट व्हेरिएबल आहे ती आपल्याला कॉन्स्टंट लॉसेस, म्हणजे हे सर्वच आले, आयरन लॉस, कोअर लॉस, हे जे हिस्टरेसिस सगळे त्यात आले, याच्या बरोबर करायचं आहे. व्हेरिएबल लॉस इज इक्वल टू कॉन्स्टंट लॉसेस. मग उलटा आहे का, हा इथं बाण मारून ठेवणे, हा बाण असा मारून ठेवणे, कुठला बाण, जो मी सांगतोय तुम्हाला, हा बाण तुम्हाला मार्क्स देऊ शकतो. व्हेरिएबल लॉस हा असा बाण दाखवा, व्हेरिएबल लॉस इज इक्वल टू कॉन्स्टंट लॉस, हा बाण उलटा नाही आहे. म्हणजे जरी इज इक्वल टू चिन्ह असलं तर तुम्ही असं नाही लिहू शकत की व्हेरिएबल किंवा कॉन्स्टंट लॉस इज इक्वल टू व्हेरिएबल लॉस, ही इट इज द रॉंग अंडरस्टँडिंग. एवढं अंडरस्टँडिंग रॉंग आहे, अंड हेच आहे की व्हेरिएबल लॉस इज इक्वल टू कॉन्स्टंट लॉस, हा ॲरो लिहिणे पण विसरू नका आपल्या नोट्समध्ये, जेणेकरून तुम्ही उलटं, कारण ऑप्शनमध्ये काय, तुम्ही जर महाडिस्कॉमचा पेपर पाहिला असेल, महावितरणमध्ये क्वेश्चन आला होता, महावितरणमध्ये क्वेश्चन आला होता, कसा आला होता सर क्वेश्चन, क्वेश्चन आला होता मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर, मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मरची कंडिशन. पहिलं इथं ऑप्शन होतं की कॉन्स्टंट लॉस, कॉन्स्टंट लॉस इज इक्वल टू व्हेरिएबल लॉस. दुसरं ऑप्शन होतं कॉन्स्टंट लॉस इज इक्वल टू कोअर लॉस. ओके, तिसरं होतं व्हेरिएबल लॉस इज इक्वल टू कॉन्स्टंट लॉस. ओके, आणि असं एक चौथं ऑप्शन होतं, इथं बघा, इथं पण इज इक्वल टू आहे कॉन्स्टंट इज इक्वल टू व्हेरिएबल, व्हेरिएबल इज इक्वल टू कॉन्स्टंट. दोनपैकी बरोबर कुठला आहे, दोनपैकी बरोबर आन्सर कुठला आहे, तर लक्षात ठेवायचं, जी गोष्ट व्हेरिएबल आहे, जी गोष्ट चेंज होऊ शकते, तेच दुसऱ्याच्या बरोबर होऊ शकते. लक्षात घ्या, जे गोष्ट बदलतेच तेच कशाला मॅच करू शकते, नाहीतर ती मॅच करू शकणार आहे का, नाही. चेंजिंगवाली गोष्ट कॉन्स्टंट गोष्टीच्या बरोबर होऊ शकते, पण जी गोष्ट कॉन्स्टंट आहे ती कोणाचीच बराबरी करू शकत नाही. सो व्हेरिएबल लॉस इज इक्वल टू कॉन्स्टंट लॉस, हा फॉर्म्युला करेक्ट आहे. जरी हे इज इक्वल टू चिन्ह असलं तरी हे फॉलो होत नाही, लक्षात ठेवणे हे कोणाचं काम आहे, आता तुमचं काम आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन बघा, इलेक्ट्रिकल इन ऑर्डर टू जनरेट स्क्वेअर वेव. अच्छा, कुठला आहे, ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्समधला क्वेश्चन आहे, छान क्वेश्चन आहे. इथं वर्ड वाचतो मी एक एक वर्ड टू वर्ड. इन ऑर्डर टू जनरेट स्क्वेअर वेव द सायनोसॉइडल इनपुट सिग्नल वन कॅन यूज, म्हणजे कुठलाच आपण, आपल्याला सायनोसॉइडल इनपुटचं काय करायचं आहे, स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर आपण क्लिपर यूज करू का ॲम्प्लिफायर किंवा स्किमिट ट्रिगर यूज करू किंवा मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. ओके, आता हे जे नावं आली, हा क्वेश्चन छान का बरं वाटतो मला, कारण हा क्वेश्चन मला तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी छान क्वेश्चन भेटलेला आहे, छान क्वेश्चन फॉर्म केलेला आहे. का बरं सर, का बरं तुम्हाला एवढा आवडला क्वेश्चन, एवढं काय क्वेश्चनमध्ये, त्या क्वेश्चनमध्ये जे गोष्ट आहे ते लक्षात घ्या की मी असं का म्हणतो आहे.
तुम्हाला मी आता याच्यात थोडं एक्सप्लेन करू शकतो, क्लिपर काय असते किंवा क्लॅम्पर काय असते, ॲम्प्लिफायर काय असते. सर ॲम्प्लिफायर तर तुम्हाला माहितीच आहे, ते सांगायची गरज तुम्हाला नाही आहे, तरी मी तुम्हाला सांगतो की ॲम्प्लिफायर काय आहे. ॲम्प्लि यू नो इट, बट मला तर काम आहे की तुम्हाला एक्सप्लेन करणं. ॲम्प्लिफायरचं काम नेमकं काय आहे, की जर एखादं ए सी इनपुट दिलं तुम्हाला, ए सी इनपुट इथं काढतो एक ए सी वेव, येस कुठल्या पेनानं काढू, ब्ल्यू, ठीक आहे. ए सी वेव जर ॲम्प्लिफायरला इनपुटला दिली आपण, म्हणजे त्याला आपण सप्लाय केली, तर तो आउटपुटला काय देतो, आपण काय देतो, आपल्याला काय देतो, काय देतो, याला थांबा थोडंसं सेंटरमध्ये सांगतो, कारण मला शिकवता शिकवता थोडं डोक्यात अजून चांगले किडे येतात जे तुम्हाला बेनिफिशियल राहतात. की जर समजा मी इथे ॲम्प्लिफायर लावलं, ॲम्प्लिफायर, ओके ॲम्प्लिफायर इथे आहे. ॲम्प्लिफायरचं काम काय आहे, ॲम्प्लिफायरला काहीतरी इनपुट असेल, त्याचा एक आउटपुट असेल, ओके. एक इनपुट जर आपण समजा साईन वेव दिली, याला सायनोसॉइडल एक वेवफॉर्म आपण एज अ इनपुट दिली, येस. याची सगळं गोष्टी लक्षात ठेवा, हा टाईम पिरियड टी आहे, याचे फॉर एक्झाम्पल एक ॲम्प्लिट्यूड पकडून घ्या 10 व्होल्ट आहे आणि खाली येईन -10 व्होल्ट. हे जर आपण याला दिलं तर ॲम्प्लिफायर काय करतो, काय करतो, याला ॲम्प्लिफाय करतो. सर तो काही कमी जास्त काहीच नसतो करत, तो काय करतो ॲम्प्लिफाय, कसं ॲम्प्लिफाय करतो, हे आउटपुट काय भेटेल आपल्याला ॲम्प्लिफायरचं, आपल्याला ते आउटपुट बघा कसं मिळतं आहे. ही जे 10 व्होल्ट होतं, तर तो जसं त्याचा ॲम्प्लिफायरचा गेन आहे त्यानुसार त्याची फक्त काय वाढणार आहे, तो हाईट म्हणजे ॲम्प्लिट्यूड वाढवते, पण टाईम पिरियड वगैरे काही चेंज होत नाही आहे. टाईम पिरियड तेवढाच आहे जेवढा टाईम पिरियड एवढा होता 10 सेकंद, तर याचा पण तो टाईम पिरियड तेवढाच आहे. पण काय वाढला आहे, ॲम्प्लिट्यूड, ॲम्प्लिट्यूड हे जे वाढलं आहे तुमचं वर्टिकल, जे 10 होतं पहिले, तर फॉर एक्झाम्पल आता 50 झालं आहे, खाली जे -10 होतं ते किती लिहू शकता तुम्ही, -50, ओके. काय करतो ॲम्प्लिफायर, ॲम्प्लिफाय नावातच आहे, ॲम्प्लिफाय करतो तो, ॲम्प्लिट्यूडला काय करतो वाढवतो. टाईम पिरियडचं काही घेणं नाही का त्याला, फ्रिक्वेन्सी चेंज होते का नाही तेवढाच टाईम पिरियड आहे, पॉझिटिव्ह वेव तेवढीच आहे आणि निगेटिव्ह तेवढीच आहे, फक्त ते ॲम्प्लिट्यूड, ॲम्प्लिट्यूडच माहीत नाही सर आम्हाला. ॲम्प्लिट्यूड काय असते, हे व्हर्टिकल डिस्टन्स फ्रॉम मेन पोझिशन असते, हे वाढलं आहे की नाही वाढलं आहे. इथं काय होतं, छोटंसं होतं, 10 10 होतं, 10 - 10, इथं 50 - 50 झालेलं आहे. हे झालं ॲम्प्लिफायरचं काम, ओके सर. त्यानंतर येतात दोन खतरनाक चॅम्पियन, जे भरपूर लोकांना माहिती नाही काय, क्लिपर माहिती नाही आहे, क्लिपर, क्लिपर सर्किट. सो क्लिपरचं लक्षात घ्या, इथं काढतो मी एक क्लिपर, क्लिपर्स, ओके. क्लिपरला सर आम्ही हेच इनपुट देतो, काय आउटपुट येईन आपण बघू. सो एक एक सायनोसायडल इनपुट आपण क्लिपरला जर दिलं, सायनोसायडल इनपुट करतो हे, ओके. हे सायनोसायडल इनपुट आहे, याचा टाईम पिरियड टी आहे आणि याची व्हॅल्यू तुम्ही लक्षात घ्या, 10च पकडू आपण, जेणेकरून तुम्हाला अंडरस्टँडिंग चांगली होईल. आणि हे 0 व्होल्ट असते, +10 -10 आणि 0. हे जर आपण क्लिपरला सप्लाय केली, अब क्या होगा, त्याला काली काली आहे का, इथं नाही आहे, तर सायनोसायडल वेव आहे. आता क्लिपर काय करतो, नावातच आहे क्लिप, अरे नाम मी काय रखा, नाम मी सब रखा आहे, कशामध्ये, टेक्निकल गोष्टीमध्ये. तुमच्या आमच्या नावात काही नसेल लिहिलं, पण हे टेक्निकलचे नावं त्यांच्या यूजवरूनच त्यांचे नावं पडलेले आहेत. सो क्लिप, व्हिडिओ क्लिप माहिती आहे तुम्हाला, जर व्हिडिओ एवढा लंबा असला तर त्यातलं काय करतो आपण, क्लिप करतो, छोटी आपल्याला आवडली तेवढी क्रॉप करून ठेवतो, एवढीशी आपण लोकांना दाखवतो व्हिडिओ क्लिप. तर काय करू राहिलो, जी मेन मोठी गोष्ट आहे त्यातले आपण काय करू, कट करू राहिलो. क्लिप करणे म्हणजे कट करणे, म्हणजे वेवफॉर्मला काय आहे, तो ॲज इट इज पाठवेल का इकडे. क्लिपरचं काम काय आहे, जशी त्याची सेटिंग केली, बघा वेवफॉर्म कशी आहे ओरिजिनल, जे तुम्हाला मी इथं डॉट डॉटमध्ये काढतो, बघा जे इथं ओरिजिनल त्याला इनपुट दिली आहे ती वेवफॉर्म अशी आहे की नाही आहे, आहे. पण क्लिपरचं आउटपुट तेच येणार आहे का, आउटपुट क्लिपरचं हेच येणार आहे का, की 10 व्होल्ट समजा इथं 10 दिलं आहे, इथं -10 असंच येणार आहे का, नाही. जशी क्लिपरचं काम आहे की छाटणे, गवत माहिती आहे तुम्हाला गार्डनमध्ये जर असं गवत वाढलं आहे खूप सारं, तर आपण काय करतो लॉन्समध्ये, अरे सर हे एकसारखं पाहिजे ना, हे कमी जास्त चांगलं नाही, मग आपण हे काय करतो, त्याला कट करतो, त्याला एका लेवलनी काय करतो आपण छाटणे, त्यालाच काय म्हणतो क्लिपिंग करणे. सो आपण क्लिप करतो याला, तर इथं आपल्याला 10 व्होल्ट दिलं, पण आउटपुटला आपल्याला 10 नाही पाहिजे, आपल्याला 5च पाहिजे. मग 5 येईल कसं, तर हे क्लिपरमध्ये आपण सेटिंग करतो की 5 व्होल्ट आपल्याला आउटपुट पाहिजे. सो काय होईल, हे वेवफॉर्म आता, यस ही वेवफॉर्म बघा, इथं जिथं 5 वर जाईल तिथून कट होऊन जाईल आणि पुन्हा 0, आणि निगेटिव्ह साईडला पण ते 5 वर जाईल आणि कट होऊन जाईल पुन्हा 0, यस. ओरिजिनल बघा कशी होती, ओरिजिनल 10 वरली होती, पण तुम्हाला आउटपुटमध्ये काय मिळणार आहे, 5 व्होल्ट आणि -5 व्होल्ट. का बरं, एक क्लिपर लावलं आपण, क्लिपरचा क्लिपरलाच आपण लिमिटरसुद्धा वर्ड आहे, काय वर्ड आहे,
लिमिटर लिमिट करू आला तो आउटपुट की 10 जरी दिला इनपुट तुम्हाला 10 व्होल्ट, तर आउटपुटमध्ये किती व्होल्ट मिळत आहे? 5 व्होल्ट. क्लिपिंग करू आला, छाटणी करणे, लिमिटर सर्किट जर तुम्हाला विचारलं तर कुठलं सर्किट आहे सांगा, कुठलं आहे? क्लिपर. मग क्लिपरचाच एक भाऊ आहे क्लॅम्पर. क्लिपर अँड क्लॅम्पर्स भाऊ का बरं म्हणतो आहे, कारण की जेव्हा आपण स्टडी करतो दोघांना सोबत करतो, सो बायगा क्लॅम्पर. क्लॅम्परचं काय काम आहे? चालेल ना, तुम्हाला शिकवायचं इंटरेस्ट असेल तर समोर मी सांगतो. ओके, चला जाऊ आपण क्लॅम्परकडे. धीरे धीरे सर्वांचं तुम्ही ॲप्लिकेशन समजून घ्या काय फरक आहे, जेणेकरून तुम्हाला मजा येईल स्टडी करण्यामध्ये. मग मी आता घेतलं क्लॅम्पर, या प्रश्नामध्ये नाही पण आहे ते क्लॅम्पर, पण तरी मला तुम्हाला सांगायचं आहे क्लॅम्पर. क्लॅम्पर आता क्लॅम्परला काय करतो? यस, क्लॅम्परला आपण देऊ शकतो इनपुट. कोणतं द्यायचं? अरे हेच इनपुट, सेम इनपुटला काय काय वेगळं आउटपुट देते त्याच्यानंच तुम्हाला डिफरन्स कळणार आहे, नाही तर कसं काय कळणार आहे तुम्हाला? सो बघा, पुन्हा याला काय करतो आपण, एक सायनोसायडल वेव घेतली मी. सायनोसायडल वेव किती? 10 व्होल्ट, 10 याची ॲम्प्लिट्यूड आहे, टाईम पिरियड सेमच आहे, तेवढाच टाईम पिरियड आहे. फॉर एक्झाम्पल हा +10 झाला, 0 झाला, आणि हे खाली -10, हे कशाची व्हॅल्यू असते? या ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू. ओके, क्लॅम्पर नावात काय आहे? क्लॅम्प आहे. कपडे तुम्ही वरती लटकवायची कॅम्प क्लॅम्प असते, माहिती आहे तुम्हाला? क्लॅम्प करणं म्हणजे एक वर तुम्ही लटकू शकता, खाली लटकू शकता. क्लॅम्प करणे म्हणजे काय असू शकते? शिफ्टिंग, यालाच काय म्हणतो आपण? शिफ्टिंग करणे. शिफ्ट, शिफ्टिंग. मग कुठलं शिफ्टिंग करू शकतो? तर वर्टिक अपही करू शकतो शिफ्टिंग, आणि डाऊनही करू शकतो. कसं? त्याचं काम आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीला क्लॅम्प करणं म्हणजे थोडासा सपोर्ट देऊन वर नेणे किंवा थोडंसं खाली ओढणे. मग कसं होऊ शकतो आपण हे? ते वेवफॉर्मला काय फरक पडणार आहे सर? बघा आता, बघा क्लॅम्पर बनवतो आहे, बेसिक वेवफॉर्म डॉट डॉट डॉटमध्ये बनवतो आहे, म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे की आपण नेमकं या वेवफॉर्मसोबत झालं तरी काय. सो डॉट डॉट डॉटमध्ये वेवफॉर्म बनवली, टाईम पिरियड ओके तोच आहे, टाईमला आपण छेड, इथे पण टाईम पिरियड तोच आहे. क्लिपरसुद्धा टायमिंगला काही चेंज करत नाही, म्हणजे टायमिंग चेंज नाही झाली याचा अर्थ फ्रिक्वेन्सीला चेंज होत नाही, सरळ सरळ लक्षात घेत जा तुम्ही. सो टाईम पिरियड. आता क्लॅम्पर, एक तर क्लॅम्पर काय करू शकते? याला वर शिफ्ट करू शकते. तो वर शिफ्ट करण्यासाठी बघा मी कसा ड्रॉ करतो. क्लॅम्पर इथून याला वर शिफ्ट करू शकते. क्लॅम्पर या वेवफॉर्मला काय करू राहिला? सर्वचे सर्व वेवफॉर्म जे आहे ते वर शिफ्ट झाली झाली व दिसते त्यासारखीच, फक्त काय झाली? शिफ्टेड वर झाली. इथं इथं 0 पासून स्टार्ट व्हायला पाहिजे होती, तर ती 5 व्होल्टपासून स्टार्ट झाली, समजून घ्या. 0 पासून शिफ्ट व्हायची होती, स्टार्ट 5 पासून झाली. ओके, वेवफॉर्मवरती. अजून क्लॅम्पर काय करू शकतो? या वेवफॉर्मला क्लॅम्पर खालीसुद्धा घेऊ शकतो, म्हणजेच ही वेवफॉर्म जी 0 पासून स्टार्ट झाली त्याला -5 पासूनसुद्धा स्टार्ट करू शकतो. कशावर ना? त्याच्यात सेटिंग असते. मग ही वेवफॉर्म कशी दिसेल तुम्हाला? अशी दिसेल. आता कशापासून झाला? -5 व्होल्ट. हे फरक कशामुळे पडला? क्लॅम्पर सर्किट काय करते? खाली वर क्लॅम्प करतो, क्लॅम्प अप क्लॅम्प डाऊन करतो आपल्याला. ओके, तर यालाच हे क्लॅम्प अप होण्यासाठी हे जे 5 व्होल्ट आलं आहे हे कुठून आलं आहे? हे 5 व्होल्ट काय ॲड करतो आपण याला? हे DC असतो, DC इनपुट ॲड करतो याच्यामध्ये, म्हणून याला DC इन्सर्शन म्हणतात. काय म्हणतात? DC इन्सर्शन कशाला म्हणतात? क्लॅम्परमध्ये होतो. 5 व्होल्ट + 5 व्होल्ट जर तुम्ही इन्सर्ट केलं तर वर वेवफॉर्म जाईल, यस. आणि तुम्ही जर -5 व्होल्ट इन्सर्ट केलं तर वेवफॉर्म कुठं जाईल? खाली. आलं लक्षात? क्लिपर आणि क्लॅम्पर तुमच्या समोर आहे. 1 2 3 मोस्ट ऑफ द पीपल या दोघांमध्ये कन्फ्युजन असतात. त्याचे वेगळे नाव पण सांगितलं तुम्हाला मी, की याला काय म्हणतो आपण? याला लिमिटर म्हणतो. कशाला? क्लिपरला. क्लॅम्परला डीसी इन्सर्शन किंवा शिफ्टिंग म्हणतो, व्हर्टिकल शिफ्ट किंवा डाऊन शिफ्ट आपण त्याला म्हणतो. ओके, देन आता काय होणार आहे? आता याचं बेसिक समजलं तुम्हाला. आता जे विचारतात क्वेश्चन मल्टी व्हायब्रेटरबद्दल जे विचारतात ते मी तुम्हाला सांगतो. आता मल्टी व्हायब्रेटर, इथं मोनोस्टेबल मल्टी व्हायब्रेटर विचारले, इथं नाव आलं आहे म्हणून सांगतो तुम्हाला की जे मल्टी व्हायब्रेटरचे 3 प्रकार असतात त्याबद्दल एक्झाममध्ये काय विचारतात ते तुम्हाला मी इथे सांगतो. ओके, यस, मल्टी व्हायब्रेटर. आणि तुम्हाला जर वाटत असेल जास्त तुम्ही आता बोर झाले असणार तर आपण काय करू? पुढच्या क्लासमध्ये घेऊ, पण एवढा क्वेश्चन कम्प्लीट. मल्टी व्हायब्रेटर काय टॉपिक आहे आपला? यस, मल्टी व्हायब्रेटर. तर ते मल्टी व्हायब्रेटर आपण काय करू आता? नेक्स्ट क्लासमध्येच घेऊ. हे एवढं तुम्हाला लक्षात आलं असेल तर तुमच्या समोर आहे स्क्रीनवर. हे याच्यामध्ये काय नाही समजलं ते मला तुम्ही विचारू शकता. याचा तुम्हाला मी झूम कमी करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला अंडरस्टँडिंग प्रॉपरली. क्वेश्चनचं, या क्वेश्चनचं आन्सर येणे एवढं महत्त्वाचं नाही आहे. जे जे महत्त्वाचं काय आहे की हे तुम्हाला
हे तीन गोष्टीचा फरक तुम्हाला जर कळाला असेल ते सर्वात महत्त्वाचं आहे. याचं उत्तर आपण उद्या या क्लासमध्ये कंप्लीट करू. ओके, नेक्स्ट क्लासमध्ये आपण याचं कंप्लीट करू, चालेल? हे लिहून घ्या एवढा क्लास. बाकीचे क्वेश्चन किती उरले बघता, तर तीन चार क्वेश्चन उरलेले. हा एक दोन तीन क्वेश्चन आपल्याकडे उरलेले आहेत, ते क्वेश्चन आपण आणि दोन तीन मायक्रो कंट्रोलरवाले आहेत, ते जवळपास पाच एक क्वेश्चन आहेत, ते नेक्स्ट क्लासमध्ये आपलं पूर्ण कंप्लीट होऊन जाणार. ओके, क्लिअर? चला नेक्स्ट क्लासमध्ये आपण भेटू. थँक्यू सो मच.